आमच्याच घरात भाड्याने राहून आमच्याच मेवणीवर लाई मरता? अरे जागा आमची, अरे नडीला मदत आमची, वर मेवणी आमचीच, अरे दुसऱ्याची पोरगी तरी बघायची होती, ते काय नाही सामान बाहेर काढणे आव आओ, तुमचा काहीतरी गैरसमज झाला हो। मी आयुष्यात कधी बाईकडे मान वर करून पाहिलं नाही। कोण विश्वास ठेवेल तुमचा, कोण विश्वास ठेवेल? अरे एक सुंदर तरुण हुशार मुलगी भर पावसात तुमच्या बरोबर, अरे तुम्ही मान वर करून पाहिलं नाही? अरे तुमची मान आहे की पायटन? वाकडा पाऊल हो हाव स्वीट, हे नाव माझ्या कादंबरीसाठी किती छान आहे, सांगा ना सांगा। येऊन टाकलं तुम्हाला, थँक्यू धनी। हे कादंबरी गप गप बैस, नाही तर तुझ्याच पेनाने तुझाच कोतरा काढून माझे कपडे वाळत घालून वर गप्प बैस। अरे तुम्ही तुम्ही चांगल्या घरचे म्हणून तुम्हाला कमी भाड्यात जागा दिली तर जराही भीड बांधणं ठेवता आम्हालाच भडायला निघालात। आता बोला आता बोला आता घाला कोडी। त्याच काय, पहिला पाऊस नेहमी औषधी असतो असं माझे वडील सांगायचे, म्हणून सरी अंगावर घेण्यासाठी गेलो गच्चीवर, तर ही वीजच माझ्या अंगावर पडली। आता तुमच्या गडगडाट थांबवा, आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। ते पैसे वाढतच नाहीयेत, काय करायचं? तेव्हा कोंबड्या जसे अंडी देतात ना तसे पैसे जर पैसे द्यायला लागले ना तर बघायलाच नको, सगळ्या तिजोऱ्या भरून जातील। आजपासून काटकसर रे खर्च करायचा नाही रे बाबा। इलू इलू ए इलू इलू ए इलू इलू क्या है ए इलू इलू, इलू का मतलब आई लव यू। कोकिळेच्या गाण्यामध्ये म्हशीचा आवाज कुठन आला? मी आहे धनी तुझी मालकीन घरवाली। ए असं काय बोलीन ना, कानाखाली आवाज काढीन। ते असं रे काय करतो, मालकीन म्हणजे घराची मालकीन धनी। तू मला धनी म्हणत जाऊ नकोस का? ए असं काय करतो सारखा सारखा, सगळे तर तुला धनी धनी म्हणतात, मग मी काय म्हणून म्हणायचं नाही रे? सगळे एवढ्या लाडांना म्हणत मग हाक मारतात, झक मारल्याने नाव बदललं। चांगलं नाव होतं धनंजय निफाडकर, पण लिहिताना शाही वाचावी म्हणून धनंजय मधला ध आणि निफाडकर मधला नी धनी एवढंच घेतलं। तुझं बघून की नाही मी पण माझं नाव चेंज करायचं ठरवलंय, म्हणजे भारती मधला भा आणि लावणकर मधला ला म्हणजे भाला। तू भाला लावण्याचा तलवार लाव, पण या सुरीचा पिछा सोड। असं काय करतोस, आता मी फक्त थोडीशी जाडी आहे म्हणून। छोटीची जाडी? मी 16 वर्षाची होते ना त्यावेळी तुम्हाला बघायचं होतं, माझ्या मानेचा आणि कमरेचा आकार एकदम सेम टू सेम होता। तेव्हा की नाही आमच्या घरी येणारा तो पेपरवाला आहे ना, तो सुद्धा माझ्यावरती लाईन मानायचा, तरी गली देवळाच्या बाहेर बसलेला असतो। आसुरी काय करतोस, त्यावेळी जर का मी त्या पेपरवाल्याशी लग्न केलं असतं ना तर माझ्या जन्माचं कल्याण झालं असतं। अगं तुझं कल्याण झालं असतं, पण तू 8 दिवसांनी डोंबवलीला पेपरची लाईन टाकायला गेला असता। आता मी टेंडर भरायला जातोय तर मध्ये बोलून अपशकून करू नकोस। ए आसरी काय करतोस धनी? तू मला धनी म्हणालीस ना तर अंगावर कुत्रा सोडीन डॉबर मान। बाळ्या पुन्हा दारू पिऊन आलास तू? तुमची शपथ साहेब, दारू पिऊन नाही आलो। वास येतो तुझ्या तोंडाला? नाही साहेब, दारू पिऊन नाही आलो, इथं आल्यावर प्यायलो। यो यू बडी रास्कल, थँक्यू। काय मीच मी तुझे लाड केले आणि माझ्या डोक्यावर बसवून घेतलाय। हे बघ आता नवीन कमिशनर बाई येणार आहेत, त्यांच्या समोर ही असली नाटकं चालणार नाहीत, कळलं? काय रे ही असली घाणेरडी व्यसन कशी लागली तुला? वडिलांमुळे। प्रत्यक्ष जन्मदात्या वडिलांमुळे? माझ्यामुळे माझा बाप दारुडा झाला आणि त्याच्यामुळे मी दारूला जवळ केलं। ते कसं काय? माझ्या जन्मानंतर माझा हा सुंदर मुखडा पाहून आनंदानं माझ्या बापानं दारू प्यायला सुरुवात केली। दारू पिऊन पिऊन तो मेला, त्या दुःखानं मी दारू प्यायला सुरुवात केली। ओ धन्य ते पिता पुत्र, थँक्यू। कमिशनर बाई साहेब येतात। सलाम बाई साहेब। नमस्ते। नमस्ते। आपण? मी जयू। अच्छा, आज नव्यानेच अपॉइंट होते, ते माझं अपॉइंटमेंट लेट। अच्छा अच्छा, तुमचं नाव जयू ना? जयाप्रदा का नाही ठेवलं? जयाप्रदा असतं तर मी इथे कशाला आले असते? व्हेरी गुड व्हेरी गुड। आता दुसरा प्रश्न, तुम्ही राहता कुठं? ट्रेन मधनं उतरले ते थेट ऑफिसात आले, घर शोधायचं अजून। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला घर नाहीये? घर नाहीये म्हणजे घरवाला सुद्धा नाहीये? नाही ते आहेत, अरे ते दुबईला असतात,
कपड्यांचा मोठा व्यापार आहे त्यांचा. याला हात लावायचा नाही. हा मुलगा कुणाचा? हा सुद्धा माझाच. तुमचा? हो. याला पुरावा काय? हे ऑफिस तुमचं तर याला पुरावा काय? व्हेरी गुड व्हेरी गुड. फार हुशार दिसतात हा बाई. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही तुमचा जॉइनिंग रिपोर्ट द्या. बाळू यांना यांची रूम दाखव. तिकडे नाही, डिपार्टमेंट मध्ये घेऊन जा. चला बाई चला चला. थँक यू. चला आई. काय आहे? आई तिथे मुकाट्यानी बसून रहा, माझं काम करू दे मला. पण माझं काम अर्जंट आहे. काय आहे? बाळू. आलो बाई साहेब. आलो. चला जरा घेऊन जा. कुठे? मी. चल 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 ये. राम राम साहेब. राम 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 राम. बाळू हे तुझे साहेब आहेत ना, मग तू त्यांना राम राम करायच्या आधीच त्यांनी तुला कसं राम राम केलं? अरे हा इंटरनॅशनल कंजूस आहे, मी त्याच्याकडे चिल्लर मागू नये म्हणून माझ्या आधी त्यानंच मला राम राम केला आणि पळाला. का? ते तुला नाही कळायचं. चल पलीकडे जाऊन ओळखून घेऊ. चल चल जा इकडे आतमध्ये. हे टेंडर पेपर फर्स्ट टाइम चिकटवा आणि सही करून द्या. 20 पैसे कुठे आहेत? 20 पैसे एका स्टॅम्पचे? खरं म्हणजे म्युनिसिपालिटीने मलेरियाच्या गोळ्याप्रमाणे स्टॅम्प सुद्धा फ्री द्यायला पाहिजेत. हो सूचना तिकडे, आधी 20 पैसे टाका. आया चेन लाव. झालं का? झालं म्हणून तर सांगतोय ना. कुठे गेली? आणि आता चल. ए चल कुठे, थोडी चिल्लर टाक. का? अरे का म्हणजे आमच्या ऑफिसचा नियमच आहे, थोडी तरी चिल्लर घेतल्याशिवाय कोणतं पण काम करायचं नाही. असं होय, मग डोळे बंद कर आणि हात पुढे कर. हे म्हटलं डोळ हात ते आपलं कायम पुढे असत. दे देतो ना रे. हो हो दे बाबा दे दे रे दे. चांगलं पोरग आहे. पैसे काय पळून जातो काय? काय माणूस आहे डिंक काय चिकटवलं? डिंक नाही, मी कशाला बसलाय? आपली तूप तरी कशाला फुकट घालवायची? 1 लाख तयार व्हायला 5 कॅलरीज लागतात. आपण दुसऱ्या कोणाच्या तरी कॅलरी फुकट घालू. इकडे 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 इकडे. आ कर बघा. तुम्ही काय डॉक्टर आहात का? आगाऊपणा करू नको. आ कर बघू. इथं तुम्ही मुलाला पळताना बघितलं काय? नाही पाहिजे. इथे काय ठोम्यार घेऊ उभ्या? अरे थांब कुठे गेला पोरगा? अरे थांब रे बाबा थांब थांब थांब. हा बोलते पीटी उषाचा मुलगा दिसतोय. 20 पैसे फुकट गेले. सकाळ सकाळीच कोणाचं तोंड बघितलं कुणाच ठाऊ. 20 पैसे. करायची बाबा. हॅलो. हॅलो. हाय. तुम्ही इथे राहता? हो मी इथे राहतो. पण तू इथे कुठे आला कडमडायला? हो हे घर आमचं आहे, आम्ही इथे नवीन राहायला आलोय. माझ्या शेजारी तुला अख्ख्या गावात कुठे जागा नाही मिळाली. बरं ते मरू दे. माझा स्टॅम्प कुठे आहे? स्टॅम्प तो आता नाहीये. म्हणजे तू विकला विकास की काय? विकला नाही, खाल्ला. खाल्ला? तुझ्या मागे शिव्या द्यायचं काम नाही. तुम्हीच तर माझ्या तोंडात घात लावतात ना. हे बघ बाळ, त्याचं काय असतं म्हणजे का? फुकटचं खाल्लेलं पचत नसत. असं पचत नसत? हो ना. मग उद्या सकाळी येऊन घेऊन जा. बापरे माझा चाकू पण गेला की काय? दाखवतो तुला बरोबर. सोडत धनी बोका अडवाला. हे बघ हे बघ, माझं तिकडे नाही चक्कू 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 आहे. चक्कू तिकडे चक्कू. तू स्वतः तर एक चिक्कू आहे, तुला आणखी चिक्कू कशाला हवं? ए माझ्या भोपळ्या, मला चाकू हवाय. चाकू चाकू? मी आहेच ना रे तुझं भाला एवढा. मग तुला आणखी चक्कू? अगं तू कार्टा या भाल्याला सुद्धा गिळून टाकेल. कोणते कार्ट? मी नंतर सांगतो, आधी मारून जाऊ दे. धनी चाकू सापडला. 11.5 रुपये मोजले होते, उगाच नाही. 20 पैसे वसूल करायची. चाकू दाखवूनच वसूल करतो. कार्टा आलं. Thank you.
मी नमस्कार नमस्कार काय हवंय ते मी म्युनिसिपालिटीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो तिथे कळलं की तुमच्याकडे एक जागा आहे भाड्याने द्यायची तुम्ही म्युनिसिपालिटी मध्ये कामाला आहात कामाला नाही मी कॉन्ट्रॅक्टर आहे या आत्या पण ते भाडं किती 20 रुपये म्हणजे 10 च्या 2 नोटा हा किंवा 5 च्या 4 10 च्या 2 किंवा 1 च्या 20 नाही 10 च्या 2 चालतील हे घ्या ऍडव्हान्स ऍडव्हान्स घर बघायच्या आधी घराचं भाडं बघावं ते परवडलं की घर बघावं तरी सुद्धा एकदा घर बघितलेलं बरं असं मला वाटतं घरवाले बघितल्यावर घर काय बघायचं तुम्ही सऊ की संमती नावाच्या पुढे बीए डिग्री आहे पण नावाच्या अलीकडे मती वगैरे काही नाही बरं झालं नावाच्या अलीकडे मती असली की संसाराची माती होऊन जाते फार बडबडता बाई तुम्ही आमच्या घरी राहायला आल्यावर असंच बडबडत राहणार आहात का 24 तास असं ऐकणार माणूस समोर असला तर नक्कीच बोलत राहणार अच्छा चला घर दाखवते सांभाळून या नाही 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 घसरगुंडी घसरगुंडी खेळत होतो पडलो कसला अरे वा तुमचं घर म्हणजे अगदी 2-in-1 आहे वरती राहायचं आणि इथं खेळायचं अरे वा म्हणजे आतापर्यंत फक्त मुंबईत झोपडे असं ते कळलं होतं आपल्याही गावात झोपडी ती सुद्धा गच्चीवर क्या वार झोपडी कुठे झोपडी ठीक आहे अहो हेच ते घर हे घर घर याला घर म्हणायला कसं तरीच वाटतो मग बंगला म्हणा त्यापेक्षा मी याला किल्ले रायगडच म्हणतो ना नाईट रोज जिने चढून वर यावंच लागणार आहे त्यापेक्षा मी असं करतो उद्या वाजून एक घोरपड घेऊन येतो चढायला बरं तुमच्या ओळखीचे घोरपड वा 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 रद्दीवाल्याची खोली वाटते सिलेक्टेड रद्दी आहे आपण जागा जरा लहान आहे सामान ठेवायला थोडीशी अडचण होईल नो प्रॉब्लेम अहो इथं कुणाला जास्त जागा हवी आहे मी दिवसभर असणार ऑफिस मध्ये रात्री आता थंडीचे दिवस आहेत तर मी सामान बाहेर ठेवीन आणि मी खोलीत झोपीन आणि उन्हाळ्यात मी बाहेर सामानात आणि पावसाळ्यात मी रेल्वे स्टेशनवर म्हणजे प्लॅटफॉर्मवर अहो स्टेशन मास्टर माझ्या ओळखीचं आहे अहो तो माझ्याकडनं प्लॅटफॉर्म तिकीट सुद्धा घेत नाही जास्त जागा काय करायची टॉलस्टॉय सांगून गेलाय तुम्हाला माहित आहे टॉलस्टॉय बरं झालं सांगून गेलाय माणसाला राहायला जागा किती लागते 3.5 हात ती मेलेल्या माणसाला जिवंत माणसाला नाही तुम्हाला माहिती होत चला चला सुंदर घर आहे कागद आणि पानाचं घर हे वारेन उडणार नाही ना नाही मी धरून ठेवी तसा काय प्रॉब्लेम आणि लक्षात ठेवा काय रात्री 8 वाजता मेन गेट बंद 8 वाजता जरा लवकर होत ना नाही छान म्हणजे भाडं देणार तुम्ही 20 रुपये आणि रात्री किती वाजता येणार काय दिवे रात्री 9 वाजता बंद झाले पाहिजे लागले तर बंद होतील ना म्हणजे मी एकटा सडापटिंग माणूस एकटाच काय दिवाच्या प्रकाशात नाच बसणार दुसरा कोणी येईपर्यंत चावटपणा पुरे माझ्या बहिणीची आणि मेवण्यांची ओळख करून देते चला ते पण इकडे राहतात मला वाटलं तुम्ही ओळख करून देते ना ओळख अहो प्लीज फक्त एकदाच ना प्लीज ना तुला सांगितलं ना मला जमायचं नाही म्हणून अहो असं काय करता फक्त एकदाच ना अगं तुला सांगितलं ना मला जमणार नाही म्हणून मला सॉलिड मूड आलाय आणि मूड आला की फूड सुद्धा आठवत नाही पळा तिकडे चला ना आठवण लवकर तुला सांगितलं मला जमणार नाही जमणार नाही नाही म्हणजे नाही असं काय करता प्लीज अगं माझी आई तुला दिवसातनं 17 वेळा मूड येतो मग प्रत्येक वेळेला प्लीज प्लीज असं सारखं माझ्या मागे लागून माझा फडशा पडतेस अगं तुला तुझ्या नवऱ्याची काळजी आहे की नाही आता ह्या वयात इतके थकता मग म्हातारपणी कसं होणार तुमचं म्हणजे म्हातारपणी पण मला हेच करायला सांगणार की काय मी मरेपर्यंत मनानं तरुणच राहणार आहे अरे बापरे हा चला चला आठवा बघू लवकर वाटपतो आता सुरू बघा मी आता माझी राहिलेली नाहीये मला मूड आलाय फक्त एकदाच अरे गणे तू तरी समजावून सांग ना यांना साहेब मूड साहेब चल तिकडे अक्का अक्का अगं जया तू तरी यांना समजावून सांग ना मला सॉलिड मूड आलाय पण हे काही करतच नाही सांग ना यांना काहीतरी करायला सगळ्यांसमोर चल काहीतरी तुम्ही कशाला लाजताय तुम्हाला तुम्हाला वाटतंय तसलं काय नाहीये आमच्या बाई साहेब लेखिक आहेत त्यांना काय सुचलं की ते साहेबांना लिहायला सांगतात मग साहेब लिहितात आता त्यांना लिहायचा मूड आला सॉलिड सॉलिड कोण भूमतोय गव्हर्नमेंट हे कोण पात्र पात्र नाही आपली जागा भाड्यानं घ्यायला आले ऍडव्हान्स पण दिलाय तू यांना पसंत केलं पसंत
भाडे करू म्हणून कळलं तर ही माझी बहीण कविता नमस्कार अगं नुसती अशी काय करून देतेस सांग मराठी साहित्याचं लेणं नव कादंबरीची जननी साहित्याची उपासक मराठीची अगाथा ख्रिस्ती कविता देवी भुसावळकर आणि त्याच ह्या कविता देवी ज्याने आजवर 78 कादंबऱ्या 362 कथा आणि 12,000 कविता लिहिल्या आहेत आणि त्या सगळ्या सावर परत आल्या आहेत आता हे कशाला सांगितलं इथे आता माझा परिचय मी कुमार त्र्यंबक भुसावळकर मिलिटरीत होतो मिलिटरीत जय जवान काय करतो तिकडे भाकऱ्या भाजत होते आचारी म्हणून आता हे कशाला सांगायला इथं आणि एक लक्षात ठेव अरे मिलिटरीत लढणाऱ्या सैनिकापासून ते आचार्यापर्यंत सगळे लोक महत्वाचे असतात विमानात संडास बाथरूम धुणारे पण येऊन सांगतात मी फॉरेन रिटर्न आहे मून चहाचं बघा कशाला चहा पी घ्या घ्या खरं म्हणजे मी चहा क्वचितच पितो हो का कारण देणारे चहा तुमच्यावर क्वचितच भेटतात बाय द वे तुमचं नाव काय माझं नाव धनी कोणाचे धनी जो हाक मारेल त्याचा काय गंमत आहे माझं खरं नाव धनंजय निफाडकर मी काय केलं धनंजय मधला ध आणि निफाडकर मधला नी दोन्ही जोडले ध नी शॉर्टकट मध्ये नाव हाउ स्वीट नाही साहित्यात सुद्धा बघा ना गोनीदा विंदा हम पुल जिये तसं धनी नाही का धनी नाही ग तू काय त्याला धनी म्हणतेस धनंजय म्हणायचं असू द्या हो तुम्ही सुद्धा असं काहीतरी करा ना नाही साहेब साहेब मी जोडून देतो ना तुमचं नाव कसं रे हे बघा तुमचं नाव काय कुमार त्र्यंबक भुसावळकर कुमार मधला कू त्र्यंबक मधला त्र आणि भुसावळकर मधला भू पुत्र भू मला असलं जमणार नाही पहिले हो ना पर्सनॅलिटीची म्युन्सिपॅलिटी व्हायची नाही आवडलं शटअप मुद्द्याचं बोला केव्हापासून राहायला येणार दोन तासांनी सामान आणून टाकतोय त्याचं काय माहिती आहे ती वरची खोली आहे ना ते मी माझ्या साहित्य सेवेसाठी बांधून घेते पण मला तिथे मूडच येत नाही अरे रे तेव्हा जरा ती खोली तुम्ही जपून वापरा काय आहे ते माझं शांतिनिकेतन आहे हो तरी झोपडी आहे काय म्हणाला नाही मला म्हणायचं की तुमच्या शांतिनिकेतनचा धारावी मध्ये कॉलनी आहे कॉलनी मी येतो मी येतो मी येतो काही म्हणा माणूस एकदम जॉली आहे जॉली जॉली म्हणून मला एक कल्पना सुचली काय धनंजय हाक मारली मला आलो धनी बरं ट्रक खाली चिरडून नेलेली घुस जशी डांबरी रस्त्याला घट्ट चिकटून बसते तशी ती प्रेसी आपल्या प्रियकराला घट्ट बिलकून बसली घुस अरे हे काय वर्णन झालं अगं लिटर सुद्धा घुस मेल्यासारखा वास येतोय हे बघा मी जे सांगते तेवढं मुखाच्या लिहा बरं असं नाही लिहायचं आता प्रियकर प्रियसची जोडी असली म्हणजे कसं पाहिजे कमळ भुंगा कबुतराची जोडी ये ना जवळ थोडी हे काय सगळेच लिहितात मला काहीतरी वेगळं करायचंय साहित्यिक क्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण करायचंय मग लोक मला म्हणतील काय ते माईल स्टोन म्हणजे काय ते मैलाचा दगड दगड नक्की दगड म्हणतील नुसते म्हणणार नाही दगड मारतील सुद्धा नाही तुम्हाला माझ्या साहित्यातल्या नवीन प्रयोगाची किंमत आज नाही कळणार काय सांगते उद्या उद्या कळेल जेव्हा मला शंकरपीठ अवॉर्ड मिळेल काय झालं शंकरपीठ नाही का शंकर काय पीठाच्या गिरणीत कामाला होता ज्ञानपीठ ज्ञानपीठ बरोबर असू दे अरे वा कधी नव्हे ते पीठाबद्दल एवढी चर्चा चालली कायला पीठ लावलं पाहिजे म्हणजे गोरा तरी दिशेला साहेब सगळे कपडे धुतले बरोबर बाबा सगळे स्वच्छ धुतलेस ना हो अगदी स्वच्छ धुतले पांढरे शुभ्र विधवेच्या पांढऱ्या फटफटीत कपाळासारखं काय उपमा आहे ही अशी तो माझा शिष्य आहे ना बघितलं आजकाल साहित्यिकांचा मोठेपणा त्याला किती शिष्य ह्याच्यावर अवलंबून असतो माझ्या साहित्याचा पुढचा वारसा तोच चालवणार आहे चला शंकरपीठ मला मिळणार अग साहित्याच्या वारसाचं मरू दे ग आपल्या वारसाचं काय लग्न होऊन आज इतकी वर्ष झाली आपल्याला वारसदार नको हवा ना
माझ्या साहित्य देवतेच्या ओटीत मी माझ्या दोन चार कादंबऱ्या जेव्हा घालीन तेव्हाच मी त्याचा विचार करीन अशी मी शपथ घेतली. बमला अग आग लागू दे तुझ्या त्या साहित्य शारदेला. तिथं काय तुझ्यामुळे आडत नाहीये पण मी ते बोंबलत बसलो तू अशी शपथ घेतल्यामुळे. मिलिटरीत होतो तेव्हा पोळ्या लाटून लाटून माझे हात दुखायचे. तुझ्याशी लग्न झालं मला मूड आलाय लिया लिहून लिहून हात दुखायला लागले. असे दे असे दे. या हातांना रात्री बरेच काम आहेत. या हातावर जेवढं प्रेम करते ना तेवढं 10% प्रेम माझ्यावर केलं असत ना घरी ताबडतोब शंकरपीठ तयार झालं असत. पण नाही असं वाटते हात तोडून नको रात्री कामाला येईल मूड आलाही. त्या दिवशी रावसाहेबांचं मन रेल्वे इंजिनासारखं धडधडत होत. घरी येतात त्यांनी कोंबडी सोलून टाकावी तसे अंगावरचे कपडे काढून टाकले. का कपडे काढायला त्यांना वेळ लागलं होत. गुड पॉइंट. माझ्या चांगुलपणाची या जगाला किंमत नाही असं म्हणून छातीमध्ये सुरा खुपसून त्यांनी मृत्यू देवतेला कर्कचून मिठी मारली. अक्का अक्का हा बघ नवीन टीव्ही. चला साहेब टीव्हीला मिठी मारा. झाला 4000 चोराडा झाला. घरावरून जशी घरवालीची कल्पना येते तशी टीव्ही वरून घराची कल्पना येते. काय डायलॉग आहे. हा डायलॉग माझा नवीन कथेतला. काय घरात एक टीव्ही असताना दुसरा कशाला तो. अहो साहेब फार किंमत नाही फक्त 4800 रुपये. तू देऊन टाक ना. म्या कुठून देणार. तेही खरंच आहे तुला विकून एक सर्फचं पाकिट येईल दुसरं काय. नमस्कार. अरे वा घरगुती प्रोग्राम झाला वाटतं. नमस्कार. तुम्ही पण बघा ना आमचं नवीन टीव्ही. अरे वा टीव्ही सेकंड नाही वाटत. असू दे काय प्रत्येकाला परवडतं त्याप्रमाणे घेतात. याच्यावर ना घेणाऱ्याची टेस्ट कळते. टेस्ट काय कॉस्ट पण चिकार आहे. बरं तुमचं कसं काय चाललंय. तुम्ही मिलिटरीतले ना. हो ना. वहिनी मिलिटरीतली माणसं फार हुशार. तुम्हाला अनुभव असेलच. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अरे विचारा ना. त्याचं बरोबर उत्तर द्यायचं. सांगा बघू माणसाला पाय किती. म्हणजे काय दोनच पाय असतात. माणसाला 6 पाय असतात. 6 पाय ते कसं काय. तसं ना सांगणार आधी पैज लावायची. पैज मी लावतो. पैज किती. 8 आणे. मिलिटरीतला माणूस 8 आणे काय हो. माझे 10 रुपये. 10 रुपये. माझे 10 रुपये. 10 रुपये. माझे 10 पैसे. 10 पैसे. पैसे जरा जास्त झाले मी जाऊन येतो. अरे वा पैज लावून पळताय कुठे सांगा आम्हाला. त्याचं काय पैशाची पैज लावणं माझ्यासारख्या सभ्य माणसाला शोभून दिसत नाही. आपण एक काम करू माणसाला 6 पाय कसे हे जर मी सांगू शकलो नाही तर पुढच्या आठवड्यातली 2 टायमाची भाजी माझी. वा आणि जर का बरोबर सांगितलं तर भाजी 2 टायमाची तुमच्याकडनं. बरं आता सिद्ध करून दाखवा. शाबास. हे किती पाय आहेत. दोन. खाली बस. चप्पल काढ. हे काय आहे. तळपाय. किती आहेत. दोन आणि दोन 4 झाले. काय चालतो तुमचं डोकं. डोकं चालवायला सुद्धा 2 पाय लागतात. आता आणखी नाही. आणखी नको. चपात्या नको. नाही नको. भाजी बरोबर चपाती पोट भरलं आमचं. बरोबर असू दे. हे बघ पुढच्या वाटेत मस्त भाजी बनवायची 2 टाइम सकाळ संध्याकाळ आणि जरा मटणाचा मसाला वापर. त्याचं काय आहे मला तिथे टेंडर भरते झालं. आफ्रिकेच्या बातम्या देतोय. अय्या हे काय करताय. हे कबड्डी खेळतोय. तसं नव्हे हो. तुम्ही अशी काय इस्त्री करताय. ते इस्त्री नाही आमच्याकडे. आणि लॉन्ड्रीला द्यायला पैसे नाहीयेत. मग माझ्याकडे नाही का मागायचं. आम्ही कोणाकडे पैसे नाही मागत. उधार घ्या. उधार स्वाभिमान. आम्ही उधार उसणवर करत नाही. कुणाला उधार देत नाही. कोणाकडनं उधार घेत नाही. अरे देवा तू सोडो मला याद ना. बरं हळूहळू. त्याबद्दल नाही बोलत रे मी. मग त्या कादंबरी लिहिण्याचा मला कंटाळा आलाय. अरे डोक्याचा पार फुसकाट करून टाकला येणं आणि दुसरीकडे तू भेटली. एवढं उरळून जाऊ नका. का बाईसाहेब पडले तर तुम्हाला फायदा काय. तुला काय करायचं का. बस ना तिकडे. अहो येत आहे ना. हो आलो. मला एक कथा होती लवकर या. काय भलतच ऐकतोय.
मशीला रेडको होता ना ऐकलं, बाईला पोर होता ना ऐकलं, तिला कट्टा म्हणजे घबरा नाही असो नकाश, चला आपण जाऊया. चला तिथे जाऊन मी काय करणार. हो ते खरंच आहे, तू एक काम कर, चहा घेऊन जा. बापरे ते पण नशीब नाही आमच्या. लिहिताय ना? हा बोला. लिहा. जगातल्या 99 कोटी देवांना. ए 99 कोटी नाही ग, 33 कोटी. मी वाचलाय पुराणात. वाचलाय ना? अहो पण पुराण लिहून इतकी वर्ष झाली, त्या 33 कोटींना पोरबाळ नसतील का झाली? वा काय दूर कॉमन सेन्स नाही तुम्हाला. चला लिहा लिहा, लिहिताय ना? हो अगदी टेकूनच लिहितोय. अय्या अहो माझी साडी विसरली. हे म्हणाले अय्या माझी साडी विसरली. अहो ते काय लिहिताय, मी सांगते तेवढं लिहा. बरं बरं चला. चहा चहा कशाला आणलास? तुम्हीच म्हणालात ना चहा घेऊ नये म्हणून. अरे पण दोन दोन कप. एक तुम्हाला एक बाई साहेबाला. बाई साहेब आता आंघोळ करतायत. मग आंघोळ करतात म्हणून काय झालं? असं हाताने चहा नाही पिऊ शकत. जास्त आकोपणा झालाय. अहो साडी आणलीत का? नाही आता मी आणू शकत नाही, माझ्या दोन्ही हात बिझी आहेत. आओ आओ. नाही काय चाललंय काय? काय शोधतोय त्या शेंबीत? शोधत नाहीये, मी शेंबी जाळतोय. घरात काडेपेटी नाही? काडेपेटी केवढी महाग झाली हो. शिवाय एका काडेपेटीत फक्त 50 काड्या असतात. दिवसाला 2 वापरल्या तर काडेपेटी फक्त 25 दिवस पुरते. सकाळचं बरं असतं, सूर्यप्रकाशामुळे सकाळचं जेवण होतं. एक काडी वाचते. काडी वाचल्यामुळे एक काडेपेटी 50 दिवस वापरता येते. बचत बाबा बचत. काय करणार याला? काय झालं? हा सूर्याचं ऊन सहन नसेल झालं बिचाऱ्याला. नाही मग तुमचे काट कसर बघून त्याला चक्कर आले. अरे बाबा उठे उठ. शक्य नाही. धनीला बोलू काय? कशाला? नाही चुलीशिवाय स्वयंपाक कसा करायचा ते तुला शिकवेल. बोलू धनी. चला चला चला. अगं अगं हे बघ तुला पत्र आली. थांबाव, माल डिस्टर्ब करू नका. माझ्या कादंबरीचं शीर्षक मला सुचतंय. कुठलं ग? बाळूला भूक लागली. अरे हे काय नाव आहे? हे बघ त्यापेक्षा तुला मी चांगलं नाव सुचवतो. उठा उठा. हो मला कल्पनाच होते. म्हणे काय खाली? तर मी तुला चांगलं नाव सुचवतो. हा बोला. गंगूला सर्दी झाली, त्याला कावीळ झाली, याला लूज मोशन झालं, तुला मला मुलगी झाली. अजिबात नाही. शपथ तुला आपल्या बाळाची. कल्पनेत सुद्धा नाही. टायटल मध्ये सुद्धा नाही. बरं ते जाऊ दे. बघ एका संपादकाचं पत्र आलंय, त्यात त्यांनी लिहिलंय की त्याच्या उपसंपादकाने तुझी कादंबरी वाचली आणि तू वेडा झाला. दुसरं पत्र पाठवलंय, त्यात लिहिलंय आम्ही वर्गणी काढून तुम्हाला पैसे पाठवणार म्हणून. किती पैसे देणार हो कादंबरी लिहायचे? कादंबरी लिहिण्यासाठी नाही, कादंबरी न लिहिण्यासाठी. गाढवाला गुळाची चव काय? तेच म्हणतो मी, काल येते कादंबरी. एकदा मला शंकरपीठ अवॉर्ड मिळू दे. काय झालं? शंकरपीठ नाही ग, ज्ञानपीठ. असू दे. हो आणि त्या पीठान का आपल्या भाकऱ्या भांडणार नाहीत. हे बघ त्यापेक्षा तू लिहिण्याचं सोडून दे आणि जरा स्वयंपाकात इंटरेस्ट घे. असल्या क्षुद्र गोष्टींसाठी माझा जन्म झालेला नाही हो. साहेब तुम्हाला शुद्र म्हटले. तुला काय करायचं काळे? आम्ही नवरा बायको काय ते बघून घे. चल तिकडे. नाही तो पण बसून घेऊया. नसताना एवढं बरं वाटतं. असताना बापरे जर गॅप ठेवूया. जाड आहे ना ती? अहो आलो आलो. अरे घरात कोणी आहे का? कोण हवाय? माझ्याशी कोण पैस मारू शकेल असा माणूस हवाय. मी चालेल? नाही चालणार. कारण का आजची माझी पैस आहे ना ती साहित्यिक पैस आहे. मला कविता द्यावी पाहिजेत. आहेत का घरात? काय मी लेखिका आहे म्हणून माझ्याशी पैस मारून भाषेचं ज्ञान वाढवायला आलात की काय? ज्ञान वाढवायला आलत की घिसारी कामा करायला आलत देव जाणे. स्टूल घेऊन ये. ठीक आहे, तयार आहे. फडक मार. तयार आहे. झालं तुमचं? हो झालं. बोला कसलं कोड आहे? कोड थांब 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 थांब. झालं आपलं? हा आधी पैस कितीची लावणार ते सांगा. पैस जास्त नाहीये. जो कोणी हरेल त्याने 3 किलो तांदूळ दर आठवड्याला महिनाभर द्यायचा. अहो नको नको माझं ऐका. तुम्ही गप्प बसव. मी हरणारच नाही. विचारा तुमचं कोड. तुमच्या हातात आहे त्याला काय म्हणतात?
वर्तमानपत्र अयो इतकं सोपं कोड कोड तर पुढे हे कोड नाही मी जर म्हटलं हे वर्तमानपत्र नाही तर सिद्ध करून दाखवा ना सिद्ध केलं तर 3 किलो तांदूळ बरोबर आधी सिद्ध तर करून दाखवा दाखवतो ना मला सांगा वर्तमान म्हणजे काय चालू घटना आणि या पेपरात कुठल्या घटना येतात कालच्या घटना म्हणजे भूत घटना म्हणजे हे वर्तमान नाही आणि महत्वाचं म्हणजे हे पत्र नाही पत्र म्हणजे डाक हा पेपर म्हणजे हा भूत पेपर हे काय तयारच ठेवले नेणार कशात हे काय तयारच ठेवलंय आय एम व्हेरी पर्टिक्युलर बाबा सांग सांग सांगू नको सांगू नको सांगू नको बाबा ते सांगलेले आहेत ना ते शिजवून घेऊन ये पाहिलेत पिशवी सुद्धा बरोबर आणले अरे हा माणूस दिसतो तसा नाहीये हा जर राजकारणात पडला ना तर मंत्री होईल आणि धंद्यात पडला तर टाटा बिर्ला सुद्धा होईल म्हणून तर मी निवडले त्याला स्वामी स्वामी कंपनी चं टेंडर भरायला पाहिजे रे बाबा नाही तर तो गोखले येऊन पळून घेऊन जायचा हॅलो हॅलो काय चाललंय हे जिशो दुसरं काय करणार आहे तुम्हाला आईस्क्रीम आवडतं खूप आवडतं तुम्ही नाही आणायचं तुम्ही नाही आणायचं तुमच्याकडे तर पैसे कमी अरे म्हणून काय झालं बापानं बाईकडनं आईस्क्रीम खायचं म्हणजे काय आपण एक काम करू 10 रुपयाची पहिली जाऊ चालेल 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 अरे 2 आईस्क्रीम घेणार आहे आता मला सांगा वाळूत वाळूत रेग मारली तर काय होईल वाळूत रेग रेग मारली तर काय होईल रेग मारली की काय होईल हरत हरत हरले बघा वाळूत रेग मारली बाळू होईल आईस्क्रीम आला आईस्क्रीम ते पैसे देत आहे ना मग असं नाही 2 रुपये माझे आहेत पैसे पैसे ते खोका टाकू नका कामाला येईल कशा टाकू नका असे काय दिसताय तुम्ही आता आंघोळ करायची म्हणजे भिजायला नको पावसाच्या पाण्याने आंघोळ त्यात काय झालं पावसाच्या पाण्यात पीक पीक नाही गेले मग आपण खातो ते खरं म्हणजे या पावसाच्या पाण्याबरोबर थोडा साबण पाठवायला पाहिजे होता पण सर्दी नाही का होणार माशी नाही करत पाण्यामध्ये त्यांना होते का सर्दी मग हे सर्दी पडस हे माणसांनी शोधून काढलेली खर्चाची कारण आहे दुसरं काही नाही माझी फिश बॉडी आहे फिश तुम्हाला भिजताना बघून मलाच शिंक यायला लागलेत या या वादळ वारा मनात माझा श्रावण प्रीतीचा आलाय फुलून नव्या लाटेची भरती निराळी
गंध माती तला काल हृदय धरी धोका नाजुक आला ओले की झाली ही काया कोण छेडे की तोनी हे लागे जुळाया तुझ्यासाठीच मी माझ्यासाठीच तू बीजन भाची तशी मला तू दूल जाई असा जीव होई तिचा तुझ्या पाहुसा आधार दे तू आज मेघातुनी सुख बरसे असे आतिचारा फुले क्षण गेलू कसे पावसाचा ठोका पावसाचा झोका नाजूक मौका आला घेऊन खेळो आले नसवले दिला गे भिनाया कोण खेळे गवती हे लागे जुळाया सांग सजना आमच्याच घरात भाड्यानं राहून आमच्याच मेवणीवर लाईन मारता अरे जागा आमची अरे नडीला मदत आमची वर मेवणी आमचीच अरे दुसऱ्याची पोरगी तरी बघायची होती ते काय नाही ते काय नाही सामान बाहेर काढणे आऊ तुमचा काहीतरी गैरसमज झाला हो मी आयुष्यात कधी बाईकडे मान वर करून पाहिलं नाही कोण विश्वास ठेवेल तुमचा कोण विश्वास ठेवेल अरे एक सुंदर तरुण हुशार मुलगी भर पावसात तुमच्या बरोबर अरे तुम्ही मान वर करून पाहिलं नाही अरे तुमची मान आहे की पायतन वाकडा पाऊल हो हाव स्वीट हे नाव माझ्या कादंबरीसाठी किती छान आहे सांगा ना सांगा येऊन टाकलं तुम्हाला थँक्यू धनी हे कादंबरी गप गप बैस नाही तर तुझ्याच पेनाने तुझाच कोतळा काढून माझे कपडे वाळत घालून वर गप बैस अरे तुम्ही तुम्ही चांगल्या घरचे म्हणून तुम्हाला कमी भाड्यात जागा दिली तर जराही भीड बांध न ठेवता आम्हालाच भडला निघालात आता बोला आता बोला आता घाला कोणी त्याच काय पहिला पाऊस नेहमी औषधी असतो असं माझे वडील सांगायचे म्हणून सरी अंगावर घेण्यासाठी गेलो गच्चीवर तर ही वीजच माझ्या अंगावर पडली आता तुमच्या गडगडात थांबवा आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्हाला स्पष्ट सांगतो मी जयावर प्रेम करतो म्हणजे तुमचा नकार असेल तर प्रेम करणं बंद करून टाकीन प्रेम म्हणजे काय म्युनिसिपालिटी आहे हवी तेव्हा बंद करायला बघा ना प्रेम म्हणजे काड्याच्या पेटीतली काडी फक्त एकदाच पेटते परत परत नाही पेटत तसच प्रेम फक्त आयुष्यात एकदाच होत तुझ्या प्रेमाला लाव काडी काय हो नाही म्हणजे तुमचं नुसतंच प्रेम आहे की लग्नाचाही विचार आहे नाही काय पावसाचा पत्ता नाही नुसताच गडगडाट नाही तसं नाही मी लग्न करीन ते फक्त जयाशी मी पण अहो पण तुमच्या घरची परवानगी वगैरे माझ्या घरी फक्त आई आहे ती नाही म्हणायची नाही अरे वा 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 शाबास चला मग लागाच कामाला आता मी तुमच्या लग्नात की नाही मंगलाष्टक स्वतः घेऊन म्हणेन हा नक 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 निदान त्यांना तरी त्यांचा संसार सुखाचा करू द्या हो सुखाचा संसार मला पण मूड आलाय आई आई मला विचारलं हे लग्न कशाला ठरवलंस अरे पण काय वाईट आहे या मुलीमध्ये वाईट काय नाही ग पण मी दुसऱ्याच्या का मुलीला वचन दिले शब्द दिला लग्नाचा काय अरे पण मी त्यांना शब्द दिलाय त्याच काय पण आई पण मी तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुला एवढा मोठा केला वाढवला ते घराण्याची आबरू अशी चव्हाट्यावर मांडण्यासाठी जगभर अशी छितू करून घेण्यासाठी
उद्या जग काय म्हणेल की दिलेला शब्द फिरवतात, चालेल तुला? अगं आई, त्यासाठी तर मी एवढा लांबून धावत आलोय तुला साजेची सून घेऊन. आता फार उशीर झालाय. आजपर्यंत तुझ्या बाबतीतला प्रत्येक निर्णय घेणं हे माझं कर्तव्य, त्याचप्रमाणे पाळणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे माझ्या लग्नाचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला नाही? स्वातंत्र्याचा प्रश्न नाही, पण माझ्यावरचा विश्वासाचा प्रश्न आहे. त्यासाठी जयाचा विश्वासघात करून मी तिच्यावर अन्याय करणार नाही. हे बघ, पोरावर आईनं प्रेम करावं, पण त्याला पोटाशी इतकं कवटाळू नये की तो श्वास कोंडून गुणमरून मरून जाईल. हे सगळं विसरून जा आणि तिकडून आम्हाला दोघांना आशीर्वाद दे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. बापरे, काय होणार आहे देशाचं? काय पेपर वाचताय? हो ना. काय नवीन बातमी? अगं, आपल्या इंदिरा गांधींची हत्या झाली. खरं? 8 वर्षापूर्वी तर झाली होती ना? अगं, 8 वर्षापूर्वीचाच पेपर आहे हा. फुकट मिळाला म्हणून वाचतोय. कमाल आहे तुमची. घ्या चहा, घ्या चहा, घ्या. बापरे, दोन कप चहा. म्हणजे काय, आता काय तुम्ही पूर्वीसारखे एकटे नाही राहिला? बरोबर, मी पण आहे म्हटलं. बघा, ते चहा पुरे की. म्हणजे माझं म्हणणं काय, हॉटेलमध्ये गेले ना तर एका चहाला 2 रुपये पडतात. महिन्याचे झाले 60, वर्षाचे झाले 720, 10 वर्षाचे झाले 7,200 रुपये. म्हणजे 100 वर्षात 72,000 रुपये वाया जाणार. करेक्ट. असं म्हणत बसाल तर उपाशी राहाल. घ्या चहा. आपण एक काम करू, तू आहे चहा ना, आता थर्मस मध्ये ओतून ठेव, संध्याकाळला होईल. कंजूस राहतो तुम्ही? अगं कंजूस नाही ग, तुला कळतच नाही. हा चहा आहे ना, एका बशीत ओतायचा आणि एका बाजूने तू तोंड लावायचं, दुसऱ्या बाजूने मी तोंड लावायचं, म्हणजे थोडं रोमॅन्टिक सुद्धा वाटेल. काय रावण कुठले, एवढ्यासाठीच काटकसरीचं तोंड घेत? लवकर घे, थंड होईल नाही तर पुन्हा स्टोव्ह पेटवावं लागेल. मला मला घे घे घे. हा नोकर सोडून चालल्या वाटत, बरं झालं, नाहीतरी नोकराचा खर्च वाढलाच होता. जातो तर जाऊ दे, मरू दे, आपल्याला काय करायचंय? ओके ओके, ललू नको ललू नको. ओके ओके ओके, एक ना एक दिवस माणसाला जावंच लागतं रे बाबा. हे चारणे घे आणि आईश कर, मजा कर. मी नाही जात आहे. साहेब आणि बाईजात घर सोडून जातात म्हणून मला रडू येत. ते चारणे ते खोटे आहेत. पण दोघं जातात कुठे? अहो, अक्कानं अचानक तीर्थयात्रेला जायचं काढलं. असं काय? बरं झालं. म्हणजे पुण्य मिळेल अक्काला? पुण्य बिण्य काही नाही. हा, कादंबरीला नवीन विषय मिळावा म्हणून चाललोय आम्ही. 1 महिना प्रवास करणार आहोत. 1 महिन्याने काय मिळणार आहे? चांगला वर्षभर प्रवास करा म्हणजे एवढं मटेरियल मिळेल, एवढी कादंबरी लिहा. म्हणजे काय, उशाला घ्यायला बरी, 2 in 1. हे बघा, तुमच्या कादंबरीशी यांना काही देणे घेणे नाही, उलट 2 माणसांचा खर्च वाचला म्हणून यांना उकळ्या फुटतायत. या बघा उकळ्या. गबसे, चुप 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 चुप. जया, घराकडे नीट लक्ष दे. हो अक्का. 2 कादंबऱ्यांना पुरेल एवढं गोरगरिबांचं दुःख मिळवीन, तेव्हाच घरी येईन. हो, पण आल्यावर मात्र आम्हाला गुड न्यूज द्या बरं का? गुड न्यूज तुम्ही द्यायला पाहिजे, कारण तुमचं नवीनच लग्न झालंय. गुड न्यूज द्यायची म्हणजे नवीन माणूस झाला, खर्च वाढला. तसा तुमच्या दोघात काही फरक नाही, तुम्ही दोघही याला पण बरोबर घेऊन जा, बॅगा उचलायला बरं पडेल. चल लवकर, चला गाडी चुकेल, चल चल लवकर लवकर. वेणी हातात येईल, असं काय करता? लग्नात सासूबाई येणार म्हणालात, आला नाहीत मी काही नाही. कोण? तुमच्या आईबद्दल बोलते हो मी. निरन, आपण तरी कमीत कमी जायला हवं होतं, पण तुमचं आपलं उद्या जाऊ परवा जाऊ किती दुःख होत असेल नाही? कोणाला? तुमच्या आईला. हो, असं काय करताय तुम्ही? एक पत्र सुद्धा पाठवलं नाही त्यांना. आज त्या इथं असत्या तर किती बरं झालं असतं. नाही कोणाला? कोणाला, कधी, कोण? तुमच्या आईला काय भैरभैरे झालं की काय? माझ्या भैरेपणाचं सोड, पण आजकाल तू फार उधळपट्टी करायला लागलीस. काय उधळपट्टी केली मी? 3 वेळेची आमटी एका वेळेला कशाला बनवलीस? मग भात घ्या. मी नुसती आमटीच पितो, उगाच भात कशाला फुकट घालवतेस? हे बघ, माझी आई फार जिद्दी आहे, कळलं? ती अशी तशी येणार नाही. तिला इकडे आणायचं असेल ना तर एकच उपाय आहे, आपण दोघांनी मिळून तिला एक नातू द्यायचा. काय तयारीला लागूया, आमकी पितो. कण्या, थर्मास मध्ये चहा ओतून घे, त्यांना थिएटर मधला चहा आवडत नाही. हा का, केव्हा पासून तयार आहे? पण साहेब नाही आले अजून. आजपर्यंत कधी वेळेवर आले वाटत?
डोकं दुखतंय आज कसं झालं बापरे केवढं डोकं दुखतंय माझं नाटक पुरे सिनेमाला जायचं म्हटलं की लगेच तुमचं डोकं कसं दुखायला लागतं खरंच डोकं दुखतंय माझं त्याला आधीच उशीर झाला नाही तर तिकीट नाही मिळणार बरं होईल हा ब्लॅकने घ्यायला लागले म्हणजे जास्त पैसे द्यावे लागतील जास्त जास्त पैसे बाबा रे गेला गेला माझा आधार पळाला आधार पळाला सगळं घर लॉक करून आलो चला मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार कुठे सिनेमाला कानाखाली आवाज काढीन घराची राखण कोण करणार तू आहेस म्हणून वेगळा कुत्रा नाही पाळला मी जाऊ देऊ त्याला हौस सिनेमा बघायची अगं हौशेला मोल असत आणि आपल्या दोघांमध्ये हा कशाला रंटी माणूस पिक्चर प्रौढांसाठी तुला घेणार नाही ते जाऊ देऊ वर्षातून आपण एकदा तर सिनेमा दाखवतो त्याला एकदा तर सारखं नाही तू फार लढावून ठेवलास त्याला चल तुला सिनेमा दाखवतो चांगला धावून तुझा व्यायाम होतो हे आज व्यायाम पण आहे आणि सिनेमा पण आहे मजा आहे तुझी मागे नको नको टायर पंक्चर होईल चालू झालाय लवकर चालू झालं असेल तर पैसे कमी पडतील धर 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 सायकल धरून ठेव सायकल धरून ठेव मी तिकीट काढून घेऊन येतो ए मी म्युन्सिपाल्टी कॉन्ट्रॅक्टर आहे मला 3 फ्री पासेस मिळतील का पासेस नाही जायला माझी वटच नाही तुम्ही असं करा 2 तिकीट द्या 2 तिकीट दारू पे फुकट गेले बापरे केवढी गर्दी हाऊसफुल आहे सिनेमा पण कशी बशी मला 2 तिकीटे मिळाली पण आता माझं काय तू एक काम कर ते पोस्टर बघा बस केवढं मोठा आहे ना आणि बघ सायकल सांभाळ आजकाल चोरी होत सायकली आणि उपाशी पुढे राहू नकोस पाणी बिणी पी तिकडे सार्वजनिक नळ आहे फुकट पाणी मिळेल चल ही पर्स या पर्स मध्ये काय नाही ना मग तू सांभाळ हा चल लवकर सिनेमा सुरू होईल चल लवकर बाई साहेब सगळं सामान मोजून घे सगळं व्यवस्थित आणलेलं आहे पायाचे तुकडे पडायला लागले पायाचे तुकडे कशाने पडायला लागले रिक्षाला तर गेला होतात ना रिक्षा अहो साहेबांनी जाताना 2 मैल येताना 2 मैल 4 मैल तुडवलंय मी सुद्धा तुझ्या बरोबर होतो ना सायकलवर पण दुकान एवढं जवळ असताना तुम्ही 2 मैल कशाला गेलात त्याचं काय हा जवळचा दुकानदार आहे ना तो फार महागडा आहे गं आणि तो माझ्या ओळखीचा आहे ना म्हणून आणि मला कमिशन सुद्धा देतो फक्त 5 रुपये त्यात काय 5 रुपये म्हणजे कमी झाले काय अरे 5 रुपयात एका माणसाचं जेवण येतं बघ बघ नीट बघ सगळं अगदी लिस्ट प्रमाणे आणलेलं आहे हे काय माझी अत्तरची बाटली कुठे ती नाही आणली का नाही आणावीशी वाटली अहो पण मला अत्तर लावायची सवय आहे हे बघ जया लग्नापूर्वीच्या काही सवयी तुला मोडाव्या लागतील तुझी शेणची बाटली 50 रुपयाला मिळते म्हणजे वर्षाला झाले 600 रुपये आता वर्षाला 600 रुपयाचा पाण्याचा फवारा उडवायचा त्यापेक्षा ते बँकेत ठेवले तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोगी येतील हे काय गहू एवढे कमी का किती किलो आणले 24 किलो पण मी तर 30 किलो सांगितले होते त्यांना विचारा ना अहो खरंच मी 30 किलो सांगितले होते मी 24 किलो आणले अगं फेब्रुवारी महिना आहे ना म्हणजे 28 दिवस फक्त मग 28 किलो का नाही आणले त्याचं काय आपल्याकडे लग्नाचे आमंत्रण आले 8 म्हणजे 8 वेळेचं जेवण झालं होय की नाही म्हणजे 4 किलो तांदूळ वाचला हो पण मी उपाशी आहे त्याचं काय अरे गाढवा पत्रिकेत लिहिले आहे स कुटुंब स परिवार या तू चल आमच्या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही वेळेचं जेवण दुपारी जेवून घ्या म्हणजे रात्रीच्या जेवणाचा प्रॉब्लेम नाही हा अंक शेजारून आणलाय ना नाही उगच विकत विकत आणायचे मांडणी त्यांच्या खेळकर स्वभाव इतका कंजूषपणा आहे हे आज मला कळतं पैसे वाचवण्यासाठी हा माणूस उपाशी पण ठेवेल फेब्रुवारी महिना 28 दिवस 8 जेवणाची आमंत्रण परिवार सपरिवार दोन वेळचं जेवण पण 2 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाहीये आता जेवणार कसा हवा खाऊन आता जेवणार कसा हवा खाऊन हवा खाऊन जेवणार आहे तुम्ही विचार परतण्याला सांगितलं हो कारण जया अशा महागाईच्या वस्तू आपल्याला परवडणार नाहीत का इतके कफलच झालोत आपण
अशी उधळपट्टी करायला लागलो तर लवकरच कपल खूप यात कसल्याली उधळपट्टी आजकाल टीव्ही विसर्या गरजेच्या वस्तू झाल्यात गरजेच्या हे बघ जया माणसानं आपल्या खिशात किती पैसे आहेत हे पाहून गरजा वाढवाव्यात अंतरुण पाहून पाय पसरावे असं किती दिवस पैसा नाही म्हणून रडत राहणार अशी हाऊस मारण्यापेक्षा जरा जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करा हे बघ जया मला समजून घेण्याचा प्रयत्न कर हे बघ तुला पिक्चर बघायची एवढी हौस असेल ना तर एखाद्या रविवारी भाड्याने विसर आण आणि बघ हवे तेवढे पिक्चर भाड्याने आपला दरिद्रीपणा करायची आम्हाला सवय नाही माझ्या मैत्रिणींकडे माझ्या नातेवाईकांकडे सगळ्यांच्याकडे विसर आहे फक्त माझ्याच कडे नाही सगळेजण मला टोचून बोलत असतात शर्मेनं मान खाली घालावी लागते मला हे बघ जया तुझ्या मैत्रिणींचा तुझ्या नातेवाईकांचा विचार करण्यापूर्वी उद्याचा विचार कर आपल्याला अजून स्वतःचं घर घ्यायचं आहे उद्या मुलं बाळ होतील त्यांचं शिक्षण उद्याच उद्या बघता येईल उद्याचा विचार करून आज कसं भिकाऱ्यासारखं जगत राहायचं अगं जया भिकाऱ्यासारखं अगं याला काटकसर म्हणतात समजलं काटकसर की कंजूसपणा हा उरटासारखा पैन पैस आठवून ठेवत आहे उद्या मेलात म्हणजे हा पैसा तुमच्या बरोबर येणार नाहीये हात उगारला तुम्ही माझ्यावर स्वतःच्या बायकोवर हात उगारला बायकोला सुख देता येत नाही आणि नवरशाही गाजवत आहे स्वतःच्या बायकोची हाऊस पुरी करता येत नाही कसले पुरुष आहात तुम्ही फार सहन केलं एक कप चहा सुखाने पिऊ देत नाही तुम्ही जेवायचं ते पण मोजून मापून आणि घरभर कपडा सुद्धा नाही साधे हाऊस पोज नाही नाही मला असला फाटका संसार करायला जमणार नाही त्यापेक्षा तुम्ही वेगळे भा त्या माझं ऐकून घे काही एक ऐकणार नाही मी तुमच्या यातल्या कंजूसपणा पाहिजे आज तुम्ही माझ्यावर हात उगारलात उद्या माझा जीव घ्यालो जया जया डोक्यात राग घालून घे नको जया जया माझा ऐक जया अगं जया काय करतो जया जया अच्छा हे कार्टर माझच की बाप से बेटा सवय भाई पहिल्याच दिवशी उशिरा येणार की काय कपडे येड्या हरगा बडबडू नको त्यांचं नीट स्वागत करायचं कळलं या नव्या कमिशनर मॅडमचं नाव आहे उषा सन्याल मूळची कलकत्त्याची पण महाराष्ट्रात बरेच दिवस राहिल्यामुळं त्यांना मराठी चांगलं बोलता येतं म्हणे साहेब बाईंची गाडी आली बाईंची गाडी बाईंची कसली आली गाडी भाड्याने आणली असेल नाहीतर सुलभ हप्त्यावर आपल्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी चला पुढे चला स्वागत करायला पुढे नमस्कार मॅडम या या उतरा उतरा या सावकाश वेलकम मॅडम थँक यू नमस्कार चला 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 वेलकम नमस्कार नमस्कार मॅडम मी चिरगुटे नमस्कार द मॅनेजर आणि हा बाळू इथला चपराशी साहेब पिऊन म्हणायचं चपराशी म्हणून पोझिशन बरं बरं सलाम मॅडम आणि ही जया तुमची सेक्रेटरी नमस्कार आणि हा इथला स्टाफ हळूहळू परिचय होईलच नमस्कार नमस्कार मला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाली तशी मी कलकत्त्यामध्ये जिवंत झाली जिवंत झाली म्हणजे जन्मले असं म्हणायचं का आपल्याला पण बाईंचं मराठी चांगलंय म्हणे तुम्ही मला जेवढं प्रेम देणार तेवढं मी पण तुम्हाला प्रेम देणार तेवढा रिस्पेक्ट देणार तेवढा मी पण तुम्हाला रिस्पेक्ट देणार हा तर ही माझी लाडका कुत्रा माझी मिस्टर वाढली आणि मला एकदम एकटं एकटं वाटू लागली म्हणून मी हा कुत्रा ठेवला एक्सक्यूज मी मॅडम ठेवलाय नाही पाळलाय तेच ते जा ते फाईल ठेवणे हा चल बाळू चला अच्छा नमस्कार कसं काय वाटलं हे ऑफिस छान आहे छान आहे अँड जया इज व्हेरी स्वीट गर्ल आणि इथला पुरुष पण मला फार आवडली पुरुष आवडली पुरुष नाही पुरुष नाही इथले सगळे लोक आवडले असं म्हणायचं तेच तेच म्हणायचं होतं मला आया भाजलो बसा हा तर लक्षात ठेवा मी फार स्ट्रिक्ट बाई आहे याआधी पण बरेच जणांनी लाच देऊन मला पटवण्याचा प्रयत्न केला पण मी पटली नाही पटली नाही बाई
फसली नहीं, गर्व गर्भ ही बायकांची जरा खासगी बाब आहे. प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी ओ आय सी. पण त्याच्या मला भीती नाही. माझ्या मिस्टर वाढली नंतर मी दुसरा लग्नच केली नाही. असं होय. हेला ठेवला. आय मीन पाळला. तुम्ही चुकीच्या मराठी बोलता म्हणून कदाचित घाबरले असतील मला. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला रोज असे चुकडे करा. उघडे करा नाही बाई, उघडपणे सांगा असं म्हणायचं. उघडपणे सांगा तसंच म्हणायचं होतं मला. हे घ्या. काय चाललंय का इकडे? अहो काय बघा ना, ते एवढे चिमडे पोरग त्या बर्फाच्या लाजेवर बसले. काय माणसं असतात एक एक, कसल्या पैसा लावतात त्या 10 वर्षाच्या मुलापाशी? पैसा? हो. कसले पैसे लावले? जो या बर्फाच्या लाजेवर 5 तास बसून दाखवेल ना त्याला म्हणे मोठं बक्षीस मिळणार आहे. किती रुपयाचं? रुपयाचं नाही, पैशाचं. पैशाचं? हो, 50 पैशाचं. 50 पैसे? बापरे, बोलतो जेरिंग बार दिसते पोरग, बहुतरी कोण आहे ते? ए चला बाजूला. हा तर माझा स्टॅम्प आहे. ए असं बर्फावर काय बसलाय तिकडे? आई काळजी करत असेल. चल अजून 4 आणे दिलेत तर लोन सुद्धा दाखवतो. नको नको. खरं नाव आहे श्री निवास, पण शाही वाटावे म्हणून श्री. अरे बापरे, हा तर माझा बाप निघाला. पादा झाले, पोरगा जिंकला. जिंकला का? पैसे घे बाबा. कपडे पण घे. तुझे कपडे घे. मोठे पण हिमालयात जाणार तू. अभिनंदन. कशासाठी? हो खरं म्हणजे तुमचं अभिनंदन कशासाठी करायचं? अभिनंदन करायला पाहिजे माझं. स्पष्ट काय ते बोला. माझा मुलगा अगदी माझ्या वळणावर गेला. तुमचा मुलगा? त्याच्यात वाहणारा रक्त तुमचं आहे, पण तुमच्या स्वभावाचं वारं सुद्धा लागू दिलेलं नाही मी त्याला. माणसाचा स्वभाव त्याच्या रक्तात असतो, तो बाहेरून चिकटवता येत नाही. म्हणूनच त्याला तुमच्यापासून दूर ठेवलाय, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. संस्कार? साहेब, पोपड्याच्या बिया वेलीपासून दूर नेऊन पेरल्या तर त्याला गुलाबाची फुलं नाही लागत, पोपडेच लागतात. कळलं? मी माझं नाव 2 अक्षरी केलं, याने 4 अक्षराचं 1 अक्षर केलं. का तर शाही वाचावी म्हणून. हा माझ्या रक्ताचा गुण की तुमचे संस्कार. 5 रुपये वाचवण्यासाठी 5 किलोमीटर मी चालत जायचो आणि किराणावाल्याकडनं माल घेऊन यायचो. पण हा फक्त 8 आणण्यासाठी 5 तास बर्फाच्या लादीवर बसला. तुझ्या पोराच्या रक्ताच्या थेंबात मीच आहे. बाईसाहेब, माणसाला घर बदलता येतात, रक्त नाही बदलता येत. 1 मिनिट बाईसाहेब, मला तुझ्यापासून तू वेगळं केलंस, पण या पोराला तू कसं वेगळं करतेस तेच बघतो मी. श्री, काय रे निर्लज्ज सारखा बर्फाच्या नदीवर बसला होतास ना 50 पैसे करता? हो आई, मी त्यांच्याकडे मागताना 1 रुपया मागितला. तुला नाही ना असं करणार. सॉरी मम्मी, मला चुकलं. शाळा मजा राहायच्या. हेला ठेवून जा, ह्याचं जेवण झालंय. ह्याचं तोंड चाटून छाप. तोंड चाटून या कुत्र्याचं? चुकलो कुत्रोजी रावच. मग मला पण तुम्हाला असं ठेवावं? चुकलो, पाळावं लागल. तेवढं सोडून बोलावं. रेडिया चाटून म्हणजे धून साफ कर. हा तेच ते. आणि ते सगळं झाल्यानंतर ह्याला शिशी सुशू करून सुद्धा. ह्याला काय झालं? तू रडतोय? बाळू काय झालं रडायला? काय झालं, काय काय झालं? माझ्या पोरांची मी असली कामं मी कधी केली नाही. तो माझी बायको म्हणली पोरांना धू ना तर पेकेटात लाच मारायचो. पाहिजे तर त्याचं तोंड धुतो, पण ते नका सांगू नका सांगू नका सांगू नका सांगू. अण्णा, नोकरी पासून काढून टाका. दया करा बाई साहेब, दया करा. द्या समजा काय करतो मी, समजा काय करतो. द्या करणार. हा मजा ह्याला घेऊ. समजा काय करतो मी. बघितलं, या लोकांना अशाच वागवलं पाहिजे. तुम्ही पण जा त्याच्यावर लक्ष ठेवायला, नाहीतर तुम्हाला पण हीच काम करावी लागतील. चला झालं ना, जा बघू. चला जातो. बाय बाय. जाऊ ना. जा ना. तुम्हाला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? माझ्यासारख्या लहान गोड मुलाला बघून तुम्हाला प्रेम नाही वाटत? वाटत रे, पण त्याचा मॅनर्सशी काय संबंध? मग जरा मुठभर चॉकलेट खिसा भरून गोळा द्यायला हव्यात की नाही? अशी पद्धत आहे ना. तेही बरोबर आहे, पण काय माझ्यापेक्षा मोठ्यानं जर मला दिलं ना तर मी माझ्यापेक्षा लहानाला देणार. ही पण पद्धत आहे ना. घे ना. नको. अरे बाबा घे की नको? घे बाबा. नको.
लाजतोय बिचारा हे की नको अरे घे ना एवढं प्रेमाने देते तर घ्यायचं त्यात काय नको म्हणतो याच्याकडून शिका थोडे मॅनर लाजतोय बघा स्वतःच्या हाताने गेला बिचारा घे हा घे आता उन्हामध्ये वाळवत ठेवून येते जाते मी मगापासून एवढी विनंती करत होती घे 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 तेव्हा नको नको का म्हणत होतास त्याच काय आहे माझा हात छोटा आहे ना त्यामुळे कमी आली असते पण त्यांचा हात मोठा आहे ना एवढाच खिसा तर भरला काय बाय 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 मी याला माझी जेरॉक्स कॉपी समजत होतो ही तर माझी एनलाइनमेंट कॉपी आहे गाढवा पुन्हा गेला असता त्या घरी सांगितलं होतं ना जायचं नाही म्हणून पण त्याने बोलावलं म्हणून गेलो बिचारा एकटाच आहे त्याची बायको त्याला सोडून गेली गेली तर जाऊ दे तुला जायची गरज नाहीये तिकडे बायको सोडून गेली बरं झालं एवढा खर्च तर वाचला खर्च वाचला असं बोललास का सगळं तोडून ठेवीन तुझं बरं होईल तेवढा चपलेचा खर्च तर वाचेल एक दोन तीन चार पाच पाचच शा किती वेळा मोजा पैसे तेवढेच लोकसंख्या तर सेकंदाला वाढते पण पैसे पैसे तेवढेच काय रे काय चाललंय तुम्ही काय करताय मी चहाची पत्ती फेकून द्यायला आलोय काय चाय पत्ती फेकणार आणि वाळ घालवणार एवढा का मूर्ख आहे मी अरे 10 वेळा चांगला उकळून पाकळून चहा प्यालोय आता काय उपयोग नाही त्याचा अहो उपयोग नाही असं कसं म्हणता जरा डोकं चालवलं की सगळा उपयोग होतो तू काय डोकं चालवणार आहेस ते उद्या सकाळी सांगतो अरे हा चक्का घेऊन गेला उद्या सकाळी बहुतेक काळे श्रीखंड खाणार धनी आलं फेसकाट आलं तिच्या फेसकाटच आहे फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास त्या परक्या पोराला कशी चाय पत्ती दिलीस तस मला तुझं हृदय देणार रे ते परक पोर नाही तो पोरगा माझा आहे आणि त्याची आई माझी बायको आहे बायको बायको मग तुम्ही असे वेगळे वेगळे कसे राहता तिचा स्वभाव आहे ना जरासा उधळा आहे आणि मी फार काटकसर करणारा माणूस त्यामुळे दोघांचं पटलंच नाही ग म्हणून आम्ही वेगळे वेगळे राहतो वेगळे वेगळे राहता कायम ते राहणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय नवीन तूप तोडा आली वाटत अरे दात शेवटपर्यंत टिकवायचे असतील तर थोडासा खर्च करावा लागतो माणूस शरीराने वाढला तरी बुद्धीने वाढतो तसं नाही कोणाला बोलतो रे तुमच्या उदळपट्टीला हे बघा मी पैसे वाचवले काल तुम्ही मला जी चाय पत्ती दिली होती ना त्यानेच मी दात घासतोय तू एक दिवस मला वेडा करणार इकडे कसली दळभद्री लक्षणं घेऊन जन्माला आलायस तू फेक दे चल कुंपणच शेत खाते तिच्या आपण काय करणार विचारायचं कोणाला इथे राहिलो तर हे बाप लेकं मिळून हायदच घालते काय करायचं खरंच बदलायला हवा अरे तुम्ही घर बदलत म्हणे हो आई म्हणली शेजार चांगलं नाहीये तर मी पण इथे राहिलो तर मी तुमच्यासारखाच कंजूस होईन काय अरे वा नवीन भांडणलं वाटत नवीन एवढा फालतू खर्च करत नाही आम्ही काल सिनेमा हॉल मध्ये 200 नॅपिंग घेतले बोवांडीला गेलं आणि घेतलं भांड अरे 6 महिने झाले जेवणात तेलच नाही त्यामुळे शरीरात तेल नाही म्हणून म्हटलं बघू 10-20 पैशात कुठे तेल मिळतं का पैसे देऊन तेल घेणार काय करणार फुकट कोण देणार मला तुझा काका थांबा जरा डोकं चालूया आयडे आयडे आयडिया काय 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 शाबास की नको सल्ल्याचे 10 पैसे टाका तुझा जन्म कधी झाला कोणाचा लवकर तेल कसं दिलं 42 रुपये किलो 42 रुपये किलो बापरे केवढं महाग झालं एक 10 ग्रॅमला किती 42 पैसे 10 ग्रॅम 10 ग्रॅम द्या 10 ग्रॅम टाका 10 ग्रॅम यांनी माझं चॉकलेट खाल्लं हे कानाखाली आवाज काढून खोटं बोललो बस तुम्ही तर खाल्लात ना मी याला ओळखत सुद्धा नाही खोटा खाल्लं 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 चुप तू तुम्हाला वाटतं का मी याचं चॉकलेट खाईन म्हणून तुम्ही 10 ग्रॅम तेल घेणार आहे खाल्लं असेल अरे बापरे याला सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ते असं नाही ऐकणार मग तुम्ही जरा तुमचं तर टॉवेल द्या अरे आता ते जाऊ दे रे या वजनारीत मार ना हो ते वजन दगडी आहे बिचारा मरेल
त्यापेक्षा टॉवेलच बरा. तांबरे जरा भिजून देतो. हा अरे बापरे तेलच गायब. ए बाळा जरा इकडे. काय हो तुला धनंजय नेपाळकर कुठे राहतात माहिती आहे का रे? धनंजय नेपाळकर? हा हा म्हणजे धनी ना. धनी? कोण धनी? हो म्हणजे तेच धनंजय नेपाळकर. हा हा हो पण ते इथून खूप लांब राहतात. लांब राहतात? मला दाखवतोस का रे? हो दाखवतो. हा पण चार आणे दिले तर दाखवतो. कर्म माझ. बर था हे गे चार आणे दाखव बघू. का तिथेच तर आहे. अरे लबाडा आई तू नमस्कार करतो आई. अरे माळी बघून घर घेतलंस बाबा. अगं काय करणार ग आई, तळमजला घर घेतलं ना तर एकच खोली मिळते ग. माळी बघितलं ना तर खोली बरोबर हे सुद्धा मिळतं टेरेस आपलं त्याच भाड्यात. एवढ्या वर्षांनी तुला आठवण झाली माझी. पण तुला कधी मला भेटावं असं वाटलं नाही ना. तू मुलगा आहेस रे, तू आईला विसरू शकतोस. पण मी आई आहे, मी नाही तुला विसरू शकत. अगं पत्र तरी पाठवायचं कशाला, आईतच पळून जायला होय. माझं तुला कधी पटायचं नाही. बरं जाऊ दे, बरं झालं तू आलीस. गावची लोक कशी आहेत? गावाला काय धाड भरली. पण सुनबाई कुठे? असेल तर दिसेल ना. म्हणजे ती तू आंघोळ करून ये. आंघोळ? आंघोळ आंघोळ नंतर. प्रेम करून लग्न केलेस ना. माझी सुनबाईला बोलो. अगं कुठं आहे ती? आई ती रामायण सारखी मोठी मालिका आहे. तुला मी दर आठवड्याला अर्धा तास सांगेन. हे आई बऱ्याच वर्षांनी आलीस. तुझ्या आता जेवणच नाही ग. हे जेवण कर ना. करते चांगलं जेवण कर. एका माणसाला पुरेलं कर. आपण दोघांनी मिळून खाऊ दोन टायमाला. पोरानं लग्न लावलं म्हटलं जाऊ द्या. पोरांची खुशी तीच आपली खुशी. पोरानं प्रेमविवाह केला म्हटलं सुखानं संसार करतील. पण कसलं काय, तुमची चुनकी नाही खूप चांगली आहे पण नातू मात्र पार गमत न गेलाय. तू ओळखतेस त्या ना? कुठं राहतात ग ते? अहो परवा परवा पर्यंत तर आमच्या शेजारी राहत होते. बर पण नुकतंच घर बदललंय त्यांनी. पुरी मला त्यांचा पत्ता सांग. कुठे राहतात ग ते? तुझे फार उपकार होतील ग माझ्यावर. सांग पुरी कुठे राहतात ते. सांगते की कोण हवाय तुम्हाला? अगं पोरी काम शोधते मी. काही घरकाम असलं तर सांग. धुणं भांडी काय पडेल ते काम करीन मी. पण तुम्ही तर मोलकरणी सारखे दिसत नाही. चांगल्या घरच्या दिसता. चांगल्या घरची होते पण दिवस पालटले आणि अशी दारोदार भटकायची वेळ आली. हे बघ तुझी तुझ्या मुलांची अगदी मनापासून सेवा करीन ग मी. पण मला मुलगा हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं तुझ्याकडे बघूनच वाटते की तुझ्या घरात कसं अगदी गोकुळ फुललंय ग. ठीक आहे, खरं तर मला मोलकरणीची गरज नव्हती पण तुमची परिस्थिती बघून मी तुम्हाला ठेवून घेते. तुमचं नाव काय म्हणाल? शांताबाई. परत जरी भांडी पडलेत ती तेवढी घासून घ्या. बर कार्त्या घर दाखवायचं माझ्याकडनं चार आणे घेतलेस. आता तुला चांगला धडा शिकवते. ह माफ करा पण माझ्या आईला ना का सांगू? का काय होईल मग मला मारेल ना ती.
तुम्हाला बघितलं ना की मला माझ्या आजीची आठवण येते. हो का? तुझ्या आजीची तुला आठवण येते? हो. अरे तुझ्या आजीला तू बघितलंस? हो. कुठे असते रे ती? अहो काय सांगू तुम्हाला. काय झालं? गेल्या वर्षी तिला कुत्रा चावला आणि बिचारी देवाकडे गेली. हो डोंबल तुझ. पण आईला ना का सांगू? बर नाही सांगणार. पण हो एका अटीवर. ह कसली? मी पैसे दिल्याच मी सांगणार नाही. तसच तू बघितल्याच तू सांगायचं नाही. हो कोण तुम्ही? मला तुमचं नाव पत्ता काय माहिती नाही. कोण तुम्ही? कुठून आलात? मला काय माहिती नाही. डोंबल तुझ. धन्य आहे ग बाई तुझी. बर तुमचं नाव काय? बर आमचं नाव तू आपलं मला आजीच म्हण. हो बर. बालू कुठे आहे माझा कुत्रा? सलाम मॅडम. बाळू बोल कुत्रा जेव्हा मला कुठे सोडून आलास? दारूचा अड्डर गांडाने ठेवला त्याला. हो नाव मॅडम जेव्हापासून तुम्ही आलात तेव्हापासून मी दारू सोडली. म्या तुमच्या कुत्रोजीरावांना घेऊन फिरायला गेलो होतो. बर समोरने कुत्री आली तिनं तुमच्या कुत्रोजीरावांना डोळा मारला. कुत्रोजीराव तिच्या माग मी एवढा इकडे असताना ते दुसऱ्या कुत्र्याच्या मागे कशाला पडेल? बाई 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 कृपा करून तुम्ही चुकीचं मराठी बोलू नका. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. मी काय चुकीचं मराठी बोलले का? चुकीचं? अहो आता तुम्ही जे बोललात ना त्याचा अर्थ जर तुम्हाला कळला ना तुम्हाला आत्महत्या करावी लागेल. अज्ञानाचं चूक असतं. ते जाऊ द्या. हे बघ माझा कुत्रा संध्याकाळ पर्यंत मिळाला नाही ना तर तुम्ही मला नोकरीवर काढून टाकाल. नाही तुला मी कुत्रा सारखा वागवेन. तुला कुत्र्याला जे जे काय करायला लागतं ना ते सगळं करावं लागेल. सगळं? अरे बापरे त्याच्यापेक्षा मी कुत्र्याला शोधून आणतो. दादा लवकर शोधून आण. अगं हे काय बंद कशाला केलंस? अरे हे काय अंगात कपडे घाल बघू. चल मी तुला शर्ट घालून देते. कशाला? उगीचच हे कपडे घालून मळवायचे कशाला? आता मला सांग सामानाचा खर्च नाही काय येणार? कुणी बघितलं तर काय म्हणेल? चल घाल बघू शर्ट. कोण बघताय? घरात तूच तर आहेस आणि तू आहेस म्हणून मी अंडरवेअर आहे. तू नसतेस ना तरी अंडरवेअर. एवढं मात्र करू नकोस. काय रे देवळा समोरून उठवून तुला इथे घरात आणून मी का जेवायला घालते माहितीये का? तुम्हाला पुण्य लागावं म्हणून. नाही रे बाई साहेबांना भिकरांच्या जीवनावर वास्तववादी कादंबरी लिहायची म्हणून. माझ्या नवीन कादंबरीचं नाव आहे दे दान सुटे गिरान. बरोबर. आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. विचारा. इतर सगळे व्यवसाय सोडून तू ह्याच धंद्यात कसा आलास? त्याचं काय आहे इथे इन्कम जास्त. त्याच्यावर इन्कम टॅक्स नाही प्रोफेशन टॅक्स नाही सेल टॅक्स नाही म्हणून. बापरे एवढी कमाई आहे धंद्यामध्ये? हो. वाटत नाही तुझ्या कपड्यांवरून? खोटं वाटत असेल तर चला माझ्यावर चार्जेस भीत मागाला. आता येत आहे बदमाश हलकट मेला. अरे घरी बोलवून तुला चांगला पोटाला घातला तर मलाच भिकेला लावतो. चल चलता हो इकडनं. निदान सुटे गिरान. तुम्ही कुठे निघालात? नाही लिहिण्यापेक्षा भीक मागितली बरं. दोन्ही हाताचाच बिझनेस ना. मुके त्यांनी घरात येऊन बसा. अहो तो ताट घेऊन गेलाय तर घेऊन या घरात. अरे बाबा इकडे इकडे काम झालं शांताबाई सगळं? हो स्वयंपाक करून ठेवला चहा सुद्धा थर्मास मध्ये भरून ठेवला. बर आता मी जाऊ. थांबाना थोडा वेळ. थांबले असते ग पण माझा मुलगा घरी यायची वेळ झाली. तुम्हाला मुलगा पण आहे मग दुसऱ्याच्या घरी काम करायची गरजच काय? दुसऱ्याच्या घरी? अग हे माझंच घर आहे आणि तू सुद्धा मला परकी नाहीस. हो शांताबाई माझं डोकं खूप दुखत आणि पाय सुद्धा खूप दुखत आहेत जरा दाबून देता का? रागवलत माझ्यावर? हे ग तू मला मुली सारखी. शांताबाई तुम्हाला पाय दाबायची सवय दिसत नाही. हो ना पहिल्यांदाच असली काम करते. म्युन्सिपाल्टीला जरा मोठा दिवा लावायला सांगायला पाहिजे. दिसतच ना आम्हाला काय करणार आम्ही. आई आई लाईट कशाला लावतेस? विजेचं बिल किती येतं? अगं म्युन्सिपाल्टीचा दिवा आहे ना एक अगरकर ह्याच दिव्यात अभ्यास करून पास झाले.
आई तू रोज संध्याकाळी उशिरा काय येतेस? कुठे जातेस का तू? जाते भांडी घासायला. भांडी घासायला? मी असताना तू भांडी घासायला जातेस? तुझ्यासारखा कंजूस मुलगा असल्यावर भांडीच घासावी लागणार ना. मग गावालाच भांडी घासायची. दुसऱ्याची सेवा करून जे समाधान मिळतं ना ते तुझ्यासारख्या कंजूसाला नाही कळणार. तुझं आयुष्य गेलं नोटा मोजण्यात. जरा कमी सेवा कर, जास्त सेवा केली तर आजारी पडशील. डॉक्टरची बिल मला भरायला लागतील. एवढा लाईट असताना उगाच आपली लाईट वेस्ट करायची. आय डोंट लाईक वेस्ट इलेक्ट्रिसिटी. अरे बाळा, तुझी आई नाही आली अजून ऑफिस मधून? येईल ग, तू बस शांतपणे मला वाचून दे. बर. अरे टीव्ही लाव ना, आई येईपर्यंत तेवढाच टाइम पास. टीव्ही बघायचाय? हा. बर. अरे आवाज कमी कर, केवढा मोठा आवाज. माधुरी चिकचा गाणं लागला, टीव्ही लाव. हो लावतय. जरा कमी कर रे आवाज. का बंद का केलंस? तिकडे खिडकीत जाऊन पिक्चर बघ. का? अगं आता मला सांग, शेजाऱ्यांकडे चालू असताना आपण आपला टीव्ही कशाला वाया घालवायचा? धन्य रे बाबा, बाप से बेटा सवाई. काय काय नाही काय नाही. काय नाही, तू आपला वाच. शहाण बाबा माझा. मे आय कमिंग मॅडम? कमिंग. नमस्कार, माझं नाव धनंजय निफाडकर. शॉर्ट फॉर्म मध्ये मला धनी म्हणतात. मी या म्युनिसिपॅलिटी मार्केटचा कॉन्ट्रॅक्टर आहे. अच्छा अच्छा, बसा 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 काय बसा 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 बसा. तुम्ही मला बोलवलं मॅडम? हा. तुम्ही कुठल्या पोटात राहता? पोटात भाई काहीतरीच काय. अहो माणसं कधी पोटात राहतात का? ती लहान असताना पोटात असतात. नाही, पोटात म्हणजे भाईना तुम्ही कुठल्या पेटेत राहता? भवानी पेटे. काय काम होत? हा, आमच्या म्युन्सिपालिटीचा सिल्वर चुपली फंक्शन आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर तुम्ही मला मदर करायचं? मदर? अहो भाई काय बोलताय काय? अहो कुणी ऐकलं तर लोकांचा गैरसमज होईल. अहो मी म्युन्सिपालिटीचा कॉन्ट्रॅक्टर आहे, मदर करायचा कॉन्ट्रॅक्टर नाही. मदर करायला काय हरकत आहे? तुमची हरकत नसेल पण माझी हरकत आहे ना. पण कसली हरकत? मदर म्हणजे मदत. हेल्प. हेल्प म्हणजे मदत. काय घाबरलो मदर? नाही. तुम्ही सांगाल ती मदत करायला तयार आहे? स्टेज बांधायचंय, खुर्च्या लावायच्या, टेबल लावायचे. तसली मदत नको आहे आम्हाला. डोनेशन पाहिजे. काय सांगू बाई तुम्हाला, 2 महिन्यापूर्वी माझ्या हार्टचं ऑपरेशन झालं होतं. तेव्हापासून डॉक्टर सारखे पैसे खातोय, एक पैसा शिल्लक नाही ठेवला त्याने. खरं म्हणजे मी तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो, तुम्हीच माझ्याकडे मदत मागताय. नाही नाही नाही, नको नको नको, राहते मदत वगैरे काही नको. पण तुम्ही आमच्या फंक्शनला जरूर या. नक्की येणार. तुम्ही बोलवलं मी येणार नाही असं होईल का? आधी तर कोल्ड ड्रिंक मिळणार, समोसा मिळणार, सगळं आहे ना. आता कुठे हार्टच्या जीवामध्ये जीवाला. काळजी करू नका. बिचार हार्ट पेशंट आहे. हार्ट पेशंट इंटरनॅशनल चिक्कू आहे. आई काय रे? जगने शाळेत पालक दिन आहे, सगळ्यांच्या आई वडिलांना बोलवलंय. असं होय. बर, मी पण येईन. किती वाजता यायचंय? 4 वाजता. बर. पण आई बाबा कुठे आहेत ग? बाबा कशाला पाहिजे तुला? मी आहे ना. खबरदार कुणाच्या घरात बापाचं नाव घेशील तर गळा दाबून मारून टाकीन. जया, तुम्हाला काय झालं ओरडायला? अगं लहान आहे तो, असं बोलू नये. जरा समजवून सांग त्याला. तुम्हाला काय माहिती, त्या माणसापासून मी किती काय भुगले ते, किती सोसावं लागलंय मला. त्या गोष्टीची आठवण सुद्धा नकोय मला. आणि लक्षात ठेव, उद्या तुला जर विचारलं ना बाबा कुठे आहेत तर सांग माझा बाप मेलाय. जया, तुम्ही कशाला एवढं चिडताय? होरी असं बोलू नये ग. अगं सवाशी नाहीस तू, भरल्या घरात असली अमंगल भाषा बरी नाही ग. कोणाचं पत्र आलंय? अगे काय हो? हे बघ तुझं पत्र आलंय. कुणाचं? अगं तुझ्या बहिणीचं. जयाचं पत्र? काय म्हणते? अगं म्युन्सिपालिटीच्या सिल्वर जुबलीचं फंक्शन आहे, त्याचंच आमंत्रण आहे ते. आपण जायचंय ना? हो जायचंय ना. शिवाय पत्रात असंही म्हटलंय की नवऱ्याच्या स्वभावात जराही बदल झालेला नाही म्हणून. बिचारी, जेमतेम 1 वर्ष संसार केला आणि हे दिवस पाहावे लागले. अगं पण निदान त्याने 1 वर्ष तरी संसार केला,
पण मी लग्नाला 10 वर्ष झाली तरी अजून कोराकर करीत। कादंबरी प्रसिद्ध झाल्याशिवाय मी तुम्हाला माझ्या अंगाला हात सुद्धा लावू देणार नाही। म्हणजे या जन्मे तरी आमच्या नशिबी संसार सुख दिसत नाही। नमस्कार, महापालिकेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही आपल्याला मनोरंजनाचा भरगच्च कार्यक्रम सादर करणार आहोत, पण तत्पूर्वी आमच्या कमिशनर साहिबा श्रीमती उषा सन्यार यांना मी विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे। नमस्कार, आज आपल्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे सिल्वर जुबली होत आहे। तेच ते रौप्य महोत्सव, आणि त्यानिमित्ताने सगळ्यांच्याच आनंदाला उत्साहाला नहाण आलंय। मॅडम, मॅडमना उधाण आलंय असं म्हणायचं होतं। तेच ते उधाण आलंय, अँड इट इज माय प्रिव्हिलेज टू सेलिब्रेट दिस सिल्वर जुबली फंक्शन इन माय पिरियड। त्यानिमित्ताने आपण सगळं एकत्र येऊया आणि गाऊया, नाचूया, एकमेकांबरोबर मजा मारूया। मजा मारूया नाही बाई, मजा करूया, मजा करूया। तेच ते मजा करूया, आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, आपली हुद्दा जागा सगळं विसरून जाऊया। कोणाचंच मोठं नाही, कोणाचंच छोटं नाही। काय बाईचं बरोटी शिमीच, कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही। बरोबर आहे, बरोबर आहे, सगळ्यांचंच सारखं। सगळ्यांचं सारखं नाही, सगळेच सारखे, सगळेच सारखे सारखे। तेच म्हणायचंय मला। मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, आपण सगळेजण एकत्र या, लेट अस जॉईन अँड एन्जॉय। मॅडम, वन रिक्वेस्ट। येस, सर्वांतर्फे मी विनंती करतो की सुरुवात आपल्यापासून होऊ द्या। सगळ्यांना समजेल असं बोला, सिल्वर जुबिली, सिल्वर जुबिली। साजरी करू सिल्वर जुबिली, आरिया नाचू गाऊ सारी सना। साजरी करू सिल्वर जुबिली, आरिया नाचू गाऊ सारी सना। अरे माझा कुत्रा पळालाय, शोधून आणलेला। अरे गर्भ रे माझ, सफल कशी व्हावी आराधना, सफल कशी व्हावी आराधना कुत्र्याच्या मागे, कुत्र्याच्या मागे, कुत्र्यासारखं जगणं हे झालं रडू हे जावे, रडू हे जागे। असेल पैसा जोवर मालिश म्हणशील तोवर, असेल पैसा जोवर मालिश म्हणशील तोवर, पैसा नसता करतील चंपी पैसा हवाचवा, पैसा हवाचवा, पैसा हवाचवा, पैसा हवाचवा। मालिश तेल मालिश चंपी। अरे चिकट नवऱ्या, अरे चिकट नवऱ्या, ऐकून घे रे किती बात
पैशाचा या वेडान हे खंडोबा झाला तुझ्या पैशाचा या वेडान हे खंडोबा झाला तर चिकट नवरा कैकून घेरे किती वाचवशील पैसा तुझ्या पैशाचा या वेडान हे खंडोबा झाला तुझ्या पैशाचा या वेडान हे खंडोबा झाला तर चिकट नवरा कैकून घेरे किती वाचवशील पैसा अहो उधळ्या या बायकोला सांगा कुणीतरी हो लागल ही पार माझी वाट पुरी पुरी हो उधळला पैसा जर सगळ्यात तर कोणीही ना हो विचारणार उधळला पैसा जर सगळ्यात तर कोणीही ना हो विचारणार कोणीही ना हो विचारणार कोणीही ना हो विचारणार ओय ओय वाणी गुण 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 नको गुण 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 तुझी कथान माझी व्यथा हॅलो मिसेस हाउ डू यू डू कविता नको तुझी कविता कविता नको तुझी कविता शांताबाई एवढी चप्पल तुटली जरा दुरुस्त करून आणा पण ही लादी लादी नंतर मला ऑफिसला जायला उशीर होते लवकर आणा ती हे काय दोन वर्ष हा कॉन्ट्रॅक्ट धनंजयलाच का दिला जातो मॅडम तुमच्या आधीचे कमिशनर पैसे खायचे आणि त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचे असं मी आपल्या स्टाफला बोलताना ऐकले काय लाच आणि माझ्या ऑफिस मध्ये हो नो 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 दिस इज व्हेरी बॅड प्रॅक्टिस या वर्षी मी बघणार आहे की योग्य त्या पुरुषालाच कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे पुरुषाला नाही मॅडम माणसाला तेच ते माणसाला अरे धनी तू इथे उभा राहून काय करतोय अरे एवढं मोठं नुकसान होणार आहे तुझं माझं नुकसान कसलं नुकसान अरे ती मॅडम तुझं कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला निघाले काय सांगताय काय हो ती माझं रेट काय रेट बाई ना काय तू अगदी त्यातली समजलास की काय बाई अगदी पवित्र आहे अगदी धुतल्या तांदळासारखी असणार तो रेट नाही म्हणत मी बाई काय किडूक मिडूक घेतात का किडूक मिडूक नाही लाज बीज अजिबात बाईला चालत नाही ए बाईंचा काही वीक पॉइंट आहे का वीक पॉइंट वीक पॉइंट कुत्रा बाई कुत्र्यावर फार प्रेम करतात बाईचा कुत्रा वीक पॉइंट माझा कुत्रा स्ट्रॉंग पॉइंट कमिशनर साहेबांचे पी आहेत का हा इथं कसा आला जया जी पी ए ऑफ कमिशनर हे पाहिलं का काय हे जर घटस्फोटाची कागदपत्र असतील ना तर मला फार फार आनंद होईल घटस्फोट आपल्या दोघांचं लग्न झालंय हे मी केव्हाच विसरलोय त्यामुळं घटस्फोटाच्या कागदानं लग्न मोडण्याचा प्रश्नच येत नाही तर माझा बाप निघाला म्हणजे याच्या म्हातारपणीचा खर्च मलाच करायला लागणार आप रे हे कागद म्हणजे तुझी हार आहे हार
या वर्षीच मिळालेलं मला कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट. हो पाया पडून लाळघोटेपणा करून. हो पण झिंकणं महत्वाचं. कसंही झिंका पण झिंका. आणि ज्याला तू लाळघोटेपणा म्हणतेस ना आजकालच्या जमान्यात त्याला स्मार्टनेस पणा म्हणतात. हुशार हुशार. यापुढे प्रत्येक बाबतीत मी जिंकत जाणार आहे कळलं. तुम्ही लक्षात ठेवा लबाडी करून कॉन्ट्रॅक्ट बळकवलं म्हणून पुन्हा मला बळकवण्याचं स्वप्न बघू नका. दरवाजा तिकडे तुम्ही जाऊ शकता. मी इथं माझ्या मर्जीने आलोय माझ्या मर्जीनेच जाणार. पण आज तुला धडा शिकवल्याशिवाय इथन हलणार नाही. शांताबाई त्यांना बाहेर जायला सांगा. आई तू इकडे. हो मी. अरे तुझ्या आड मोठेपणामुळं सुने बरोबर नातवा बरोबर राहणं नशिबात नव्हतं म्हणून अशी राहते मी इथं मोलकरीन म्हणून. तुम्ही आजकालची पोर अजाणपणानं भांडता एकमेकाशी पण तुमच्या अशा वागण्यानं त्या चिमण्या जीवाचे काय हाल होत आहेत रे. मी काय केलं माझी चुक नाहीये. काय केलं तिला वाऱ्यावर सोडली. मी नाही सोडलं तिच्या डोक्यात वारा शिरला आणि हिने मला सोडलं. माझ आला तिला माझ लाज नाही वाटत असं बोलायला. लाज कसली वाटायची. खर्च करू नको म्हटलं हिचं प्रेम संपलं. नवरा म्हणजे पैसे कमवण्याचं मशीन वाटत होतं तिला. पाण्यासारखा पैसा खर्च केला हिनं. अरे झाली असेल तिच्या हातून चूक म्हणून काय अशी वेगळी चूल मांडायची. अरे लग्न म्हणजे तुला काय म्युन्सिपालिटीचा 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट वाटलं. अरे हे जन्मोजन्मीच बंधन आहे. जन्मोजन्मीच बंधन. जन्मोजन्मीची फाशी म्हण फाशी. या जन्मी कंटाळ हे बघ चुनबाईची सेवा झाली असेल ना तर घरी या. शांताबाई तुम्हाला पाय धुवायची सवय दिसत नाही. शांताबाई माझी जरा चप्पल सुटली ते दुरुस्त करून आणा. सासूबाई सासूबाई मी चुकले मी तुम्हाला ओळखू शकले नाही. खर तर या वयात मी तुमची सेवा करायला हवी होती पण मी तुम्हाला राबून घेतलं. मी चुकले मला माफ करा मला माफ करा. अगं वेणे दुःख कष्टाचं नाही ग पण माझ्या डोळ्यासमोर तुमच्या संसाराची माती होते आणि मी काहीच करू शकत नाही याच दुःख होतंय ग. जया तू कुणा एकट्याची नाही तुम्हा दोघांची आहे. आता परमेश्वरच तुमचं रक्षण करो. देवाला कशाला कामाला लावता. वेगळं होण्याच्या वेळी देवाला विचारलं होतं का. हा स्वतःच गुण उतरायचा आणि देवाकडे धावायचा. दोघांचीही चूक आहे. आता तुमच्या सारख्यानी मनावर घेतलं तरच या दोघांना सरळ मार्गावर आणता येईल. मी तुमच्या पुढे पदर पसरते त्या दोघांचे संसार वाचवावं फार पुण्य लागेल तुम्हाला. अहो पुण्या पुण्याचे अजिबात हाव नाही. जया माझी सेक्रेटरी आहे आणि धनी आमचाच कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामुळे त्यांना मदत करणं माझ्या कर्तव्यच आहे. फार उपकार होतील. अहो मी फार मोठ्या छातीची बाई आहे. मॅडम मोठ्या छातीची नाही मोठ्या मनाची. तेच ते हो मी फार मोठ्या मनाची बाई आहे आणि हे करण्यातच मला समाधान आहे. पण पावलं जरा चपून उचलायला पाहिजे. पावणे लोक येतात आमच्याकडे पायधूळ झाडायला आणि झाड लोट करायला लागते मला. धनी धनी साफ सफाई चालली वाटत. हो घर मालक तुम्ही आणि साफ सफाई करतोय आम्ही. मग मी येऊ का मदत करायला. नको पायऱ्या मोडतील. मग असं काय करता एखादी कामवाली बघा आणि तिच्याकडून घ्या की दोन पुसून. आता कामवाली आणायची कुठून. 2.5 रुपये दिले तर कुणी सुद्धा कामवाली देईल की दोन पुसून. 2.5 रुपयात पायरेच काय पण तुला आणि मला देखील पुसून देतील ते. पण स्वावलंबन स्वावलंबनानं शक्ती सुद्धा वाढते आणि पैसे सुद्धा वाचतात. महात्मा गांधी की जय. वैष्णव धनी धनी मला वाटतं हा विशुद्ध पडला. आई दीक्षा. एवढंसं खर्चलं तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलंस. किती महागडं हॉस्पिटल आहे माहित नाही तुला.
अगं याचं बिल भरता भरता आपलं घर विकावं लागेल. चल आता लवकर. अरे तुझ्या डोक्याला मार लागला, हात पाय गार पडले म्हणून तुला हॉस्पिटल मध्ये आणलं. गार पडले गरम पाण्यात बुडवायचंय. आता चल लवकर बिल वाढेल. चल. असं काय करतो, डॉक्टरनी थांबायला सांगितलंय ना. पण डॉक्टरांनी बोलवलं, खाटकानं बोलवलं, आता कापते बरोबर आपल्याला. कापणार तो आपल्याला. तो बघ बिल तयार करतो, बिल तयार करतो, बिल कापणार आपल्याला. तो इकडे कशाला आणलं, एखाद्या गुराच्या डॉक्टरकडे गेलो असतो बिल कमी आलं असतं माहिती. आपल्याला उगा शो करून दाखवतो बिल वाढवायला. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. बरं झालं पायऱ्यावरून पडलात ते. अहो अभिनंदन तुमचं करायला पाहिजे. बकरा ऐकता झाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये, आता कापा त्याला. सुशिक्षित डॉक्टर, तरोडेखोर सुशिक्षित, लायसन वाले डॉक्टर. पडल्याबद्दल कसलं अभिनंदन करताय? कधी कधी माणूस वरून अगदी ठणठणीत बरा दिसतो, पण आतून महाभयंकर रोगानं पछाडलेला असतो. तुम्ही आता जिन्यावरून पडलात म्हणून तुमचा एक्स-रे काढला आणि त्यात तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे हे कळलं. तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. तुमचं आयुष्य आता फक्त 24 तासांचं. घाबरू नका, पण 24 तासांच्या आत ऑपरेशन केलं तर तुम्ही वाचू शकाल. पण काय, त्याकरता तुम्हाला 1 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. 1 लाख नाही तर यमराज दारात उभा आहे समजा. नाही नाही, ठरवा ठरवा. ऑपरेशन करायचं का पोस्टमॉर्टम? धनी, आज तू 25 वर्षाचा आहेस. ऑपरेशन केलंस तर आणखीन 45 वर्ष जगशील. दर वर्षाला 1 लाख जमवलीस तर 45 वर्षानं 45 लाखाचा मालक होशील. बघ, विचार कर, विचार कर. डॉक्टर, ठरलं, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. अरे पण 1 लाख रुपये आणणार कुठून? आयुष्यभर तुम्ही मला कंजूस चिकट म्हणून हिणवत होतात ना, त्याच कंजूसपणामुळे मी 1 लाख रुपये जमा करू शकलो. काय आता घेऊन येतो पैसे तोंडावर फेकतो. नो नो, यू कॅनॉट गो. तुम्हाला ताबडतोब ऍडमिट व्हावं लागेल. ठीक आहे, माझं काम करशील? हो आता करीन, सांग. की मदनलाल शिर्जी ना, त्यांच्याकडे मी 1 लाख रुपये व्याजाने ठेवलेत, त्यांच्याकडनं घेऊन ये. मी आता जाते, तू आराम कर, कुठे पळून जाऊ नको. नाही नाही, सांगता तुम्ही, ते खरंच आहे, मी आताच दवाखान्यातून आले. तू आलीस, घाबरू नकोस. डॉक्टरने सांगितलंय ऑपरेशन झालं म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही. तुमच्या दोघींची नजर लागली माझ्या संपत्तीला म्हणून माझ्या पायरीवरून पाय घसरला आणि माझ्या पैशाला पाय फुटले. पाय कसले, पंख फुटले. म्हणा पंख म्हणजे याचा अर्थ यांनाच विचारा. अरे वा वा वा, पैसे द्यायला स्वतः शेटजींचा मुलगा आला, याला म्हणतात माणूस की. द्या पैसे, द्या. सांगायला खूप वाईट वाटतं साहेब, मला क्षमा करा, मी तुमचे पैसे आता देऊ शकत नाही. का? शेटजी म्हणजे माझे वडील कालच स्वर्गवासी झाले. हे आम्हाला काय माहिती नाही, तुम्ही सुतापिता नंतर पाळा, पण आधी मला माझे पैसे द्या. आता कसं आणून देणार साहेब, दिवस झाल्यावर 8 ते 10 दिवस हिशोबाला लागतील, मग आम्ही आणून देऊ. अरे पण झालं ना गं, काय सांगितलं मॅनेजरने? देतो ना ग पैसे तो? नाही, ते सिक्युरिटी मागतोय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, शेअर्स, आज माझ्याकडे काही नाही. ते मला नेहमी म्हणायचे बचत कर बचत कर, पण मला जमलंच नाही कधी. त्यावेळेला मी जर त्यांचं ऐकलं असत तर आज ही माझ्यावर वेळ आलीच नसती कधी. झालं गेलं गंगेला मिळालं, पण तुझ्या जवळ काही दागिने शिल्लक असतील ना ते ठेवून तरी प्रयत्न कर ग. हो a
अरे म्हणजे अजून तुम्ही जिवंत आहात? हो अजून आहे. आम्हाला वाटलं नाही नाही बरं झालं तुम्ही जिवंत आहात, नाहीतर मॅडमनी एवढ्या प्रेमानं पाठवलेला हा गुच्छ वाया गेला असता ना. गप्प बघा, सारखी मला मरणाची आठवण करून देतात असं वाटतं की मी मरणाच्या हातीच मरणार. फुलांच्या जागी जर फळ आणली असती तर निदान भूक तरी जगली असती. आता मला सांगा फुलं काय साठायची आहेत का? अरे तू गप्प पाडणार मारेल एक लाफा. अहो त्याला कशाला मारताय. हे बघा या वर्षी मॅडमनी म्युन्सिपाल्टीचं कॉन्ट्रॅक्ट 1,50,000 केलंय. उपयोग काय त्याचा धनी साहेबांना? जगले असते तर कमाई तरी झाली असती. आता काय संधवरती घेऊन जावं लागणार. या वर्षी सुद्धा मलाच कॉन्ट्रॅक्ट मिळला. कॉन्ट्रॅक्ट काय वर पाठव. चालेल ओरडू नका ओरडू नका. आधीच तुमचं आयुष्य सेकंदा सेकंदानं कमी होत आहे, त्यात ओरडून तुमचं आयुष्य तासभर कमी कशाला करताय? डोकं शांत ठेवा. माणसानं कसं अगदी मरताना शांतपणे म्हणावं. मृतात्म्याच्या आत्म्या शांती लाभो. हे काय आधीच अगोदरच ऍडव्हान्स देऊन ठेवलं. आणखी अरे झाडू आणि केरसुणी. अरे यंदा अजून देवतेने आलिंगन नाही का दिलं? देवतेने देवतेने म्हणजे मृत्यू देवतेने थोड्या वेळाने दिले. अहो धनी कशाला एवढा कंजूसपणा केला? नाही 2 रुपये त्या काम मुलीला दिली असती, तिने पायरे साफ केले असते म्हणजे ती पडली असती, तुमचा जीव वाचला असता. बरं 2 रुपये वाचले पण जीव गेला ना. माझा अजून जीव गेलेला नाहीये. नाही कसा जाईल थोड्या वेळ. हे सांगायला तुम्ही एवढ्या लांबून आलात? ओढू नका. अरे 4 तास राहिले जाता, कस कसे मजेत राहा, आनंद करा. तुम्ही इकडे असताना काय करणार मज्जा? होय साहेब पुन्हा ठाऊक वर गेल्यावर काय होते ते. इथं आत वर मजा करा. बाया बाया वर तोड करून बोलू नकोस, नाहीतर आयुष्यावर प्यालेली दारू बाहेर काढीन. साहेब माझ्या दारूचं नाव काढायचं काम नाही. काय जो तो सोडलेली आहे आणि दारू पिऊन माणूस मरतोय खोट आहे. आता तुम्ही दारू पित नाही तरी बी तुम्ही मरणार. पुन्हा दारू प्यायला सुरुवात करणार. कोणीतरी बाहेर काढणार आहे आयुष्य. अहो आता एखादा दारोडा मरत असेल पण म्हणून घाबरायचं कशाला? आता तुम्ही जिन्यावर न पडून मेलात म्हणून आम्ही जिन्यावरती चढणंच बंद करायचं काय? शांत रा. आम्ही निघतो, आम्हाला बरीच काम आहे. तुम्ही काय मराल आणि सुटा. पण तुमच्या श्रद्धांजलीचं फंक्शन मॅडमनी मला आयोजित करायला सांगितलंय, त्याची तयारी करायची आहे. तुम्ही मरा शांतपणे मरा. माझ्या मरणाची वाट बघताय. अहो कमाल करता, तुम्ही इतक्या आरामात कसं काय बनू शकता? आणि तेही फक्त 14 तास आयुष्य उरलेलं असताना. 14 तास नाही हो, 15 तास. आणि तुम्ही ते जर जास्त वेळ थांबलात ना तर मी 1 तास सुद्धा जिवंत राहणार नाही. तेव्हा प्लीज तुम्ही जा, मला विश्रांती घेऊ दे, जा प्लीज प्लीज. नको परत मी लग्न वाटायचं असं झोपतो. 1-10 रुपये बाजारात फळ घेऊन ये. थांबा. तुझ्या फळ वेळ सुद्धा आहे आणि मला 10 रुपये द्या. अरे गजड्या, ती मला खाण्यासाठी आणली तिला फळ, मग विकून काय टाकलीस? पण बाबा तुम्ही तर मरणारच आहात ना, मग तुम्ही ती फळ आणि ब्रेड खाल्लं तर ती फुकटच जाणार आहे. मी ती विकून 4 पैसे कमावले, त्यात काय वाईट आहे? अरे गजड्या माझ्या मरणावर उठल्यास का? काय झालं ते? जेवढे दागिने तेवढेच पैसे मिळतील असं म्हणाला तो. तेव्हा मी टीव्ही VCR पेंट मध्ये पैसे घालवण्यापेक्षा दागिने करून ठेवले असते तर आज ही माझ्यावर वेळ आली नसती, आज ते माझ्या कामी आले असते. आता काय होणार आहे देवालाच माहिती. देवा किती माझा हात पाहणार आहे. आता माझ्या पोराला तूच वाचव रे. झाले पैशाची व्यवस्था? कोणी उधार द्यायला तयार नाही. तुझ्या कंजूसपणाची कीर्ती गावभर पसरली. काय होणार आहे देवालाच ठाऊ. देवाला काय ठाऊ, देवाच्या नावाने कधी पैसे सुद्धा दान केली नाही आपण. आता तो आपल्याकडे कशाला बघेल? बस बस 12 तासांनी मरणारच आहे मी, पण त्या आधी टोचून म्हणून मारू नका मला. माफ कर धनी, मला
अशा प्रसंगात बायका आपले दागिने सोनं गहाण ठेवतात. मी माझा सहारा पैसा ऐशरमत उधळला, चैन करण्यात उधळला. मी तुम्हाला मदत करू शकत नाहीये. तुम्ही म्हणत होता तेच खरंय, मी थोडा पैसा साठवायला हवा होता. माझं चुकलं, माझं चुकलं. तुझं नाही चुकलं, माझं चुकलं. आयुष्यभर पैशाच्या माग लागलो, पै न पै जोडत बसलो. त्यापेक्षा माणसं सोडली असती तर आता कामाला तरी आलीस की. नमस्कार. नमस्कार. मी एका मरायला टेकलेल्या कॅन्सर पेशंट वरती कादंबरी लिहिते, पण असा पेशंटच मिळत नव्हता. तुम्हाला कॅन्सर झालं असं कळलं. तुम्ही लवकरच मरणार हे कळल्यावर मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. बर, मी आता तुमचा इंटरव्ह्यू घेते. साधारणपणे तुम्ही कधी मरणार असं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं? हाऊ एक्साइटिंग. आपण आता मरणार हे कळल्यावर तुम्हाला साधारण कसं वाटतंय हो? अगं तू बायको आहेस की हाडं? बघ तुझ्या साहित्य प्रवासाचा प्रताप, बघ कसा थरथर कापतोय तो. अगं बिचारा मरणाच्या दारावर उभा आहे. आयुष्यभर लाखो रुपये कमवले, ते सगळे शेतीकडे अडकलेत म्हणून त्याला टेन्शन आहे. आणि तू भलते असेल ते प्रश्न विचारतेस. अहो पण मी गप्प बस. बघ बघ कसा उदास आहे बिचारा. अगं आयुष्यभर कंजूसीपणा करून लाखो रुपये मिळवले, त्यातले कवडे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी मिळत नाही म्हणून त्या बिचाऱ्याला वाईट वाटते. झोप होते बिचाऱ्याला, झोप. हा पाव झोप, मरताना तरी शांतपणे झोपाव. अरे तुम्ही माझं सांत्वन करायला आलाय की माझ्या जखमेवर मीठ चोळायला? चेचे अहो तुम्ही आम्हाला हवेत. मला सगळं माहिती आहे. तुम्ही सगळेजण मला माझ्या मरणाची आठवण करून अर्धमेला करून टाकलंय, पण तुमच्यापैकी एकाला सुद्धा असं वाटत नाही की माझ्यासाठी जाऊन पैसे आणावेत म्हणून. खाऊन घे बेटा. नको. एक घास तरी खा. आई असं मी काय गुन्हा केला ग? मी कंजूसपणा केला त्या करत असताना चुकाही केल्या नाही म्हणत नाही, तर त्या सुधारण्यासाठी मला थोडे संधी सुद्धा मिळू नये का आई? पैशापेक्षा प्रेम मोठं असतं कळलंय मला, पण त्या प्रेमाच्या छायेत दोन घटका काढायचे म्हटलं तरी तरी सुद्धा माझ्याकडे वेळ नाही जाईल. मला मला सगळ्यांच्यावर भरभरून प्रेम करायचं का आई? भरभरून प्रेम करायचंय, त्यासाठी मला थोडा वेळ हवाय का आई? एक हास तरी खा. माझ्या हातून तेवढं शेवटचं सुख तरी मला मिळू दे बाबा. काय ठरलं? पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही, पण दोन तीन दिवसात नक्की येईल डॉक्टर, प्लीज डॉक्टर. आयुष्याचा खरा अर्थ मला आता कळलाय. खरं जीवन जगतोय मी, त्याचा असा शेवट करू नका डॉक्टर. डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. माणसाची खरी किंमत कळली मला. आता मला कळत, दोन रुपयाचा गजरा बायकोच्या केसात मारल्यावर चौटातून फुटणार चांदणं पैशात नाही मोजताय. त्यातच पैसे, पण दोन चॉकलेट पोराच्या हातात ठेवल्यावर त्याने दिलेल्या पापीला बाजार भावात नाही तोलताय. आईच्या डोळ्यातले अश्रू पैशात नाही मोजताय. डॉक्टर मला सगळं कळलंय आता. हा हक्क माझ्याकडनं हिरावून घेऊ नका डॉक्टर. डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. मला वाचवा डॉक्टर. नो डॉक्टर प्लीज. I'm very sorry. Doctor, doctor, please. Doctor! नमस्कार मॅडम. हे पैसे न देताच ऑपरेशन करायला सांगतायत. दवाखाना आहे हा,
धर्मशाळा नाही खेळत वाटायला, तुम्ही समजावून सांगाय ना। डॉक्टर यांच्यावर जे औषध उपचार करायचे होते ते झाले। म्हणजे डॉक्टर ब्रेन ट्यूमर वगैरे सगळं नाटक होतं। अहो पण एक्सरे रिपोर्ट मध्ये स्पष्ट दिसतंय। अहो मी भलत्याच एका ट्यूमर असलेल्या पेशंटचा एक्सरे आणला आणि यांना दिला। पण हे सगळं कशासाठी? मरण जवळ आलं की जगण्याची किंमत कळते, माणसाची किंमत कळते, आणि ही किंमत तुम्हा दोघांना कळावी म्हणून मी हे सगळं नाट केलं। तुमचा हेतू सफल झाला, तुमचे फार उपकार झाले बाई। छान, तुमच्या नाटकासाठी हॉस्पिटलचं थिएटर केलं तुम्ही। डोंट वरी, हॉस्पिटलचं सगळं बिल मी पेड करेन, मग काय झालं? त्याची काही गरज नाही, भांडा सौख्य भरे। मॅडम भांडा नाही, नांदा सौख्य भरे। तेच ते हो, नांदा सौख्य भरे। हे, 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 हे।